नमस्कार सर्वप्रथम समवेदनेला वीस वर्ष झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांना खूप शुभेच्छा रुग्णसेवा हेच हाच ध्यास घेऊन ही संस्था वीस वर्ष काम करते रुग्ण असणं म्हणजे काय असतं ते रुग्ण झाल्याशिवाय कळत नाही ते पुरेपूर पेशंट या शब्दाचा अर्थ मला कळला एकोणीस साली जेव्हा मला कर्करोग झाला आज कर्करोगाची माझी कहाणी सांगायला मी उभा आहे तर जी कहाणी मी सतत विसरण्याचा प्रयत्न करतो एकोणीस साली मला कर्करोग झाला होता आज वीस एकवीस बावीस तेवीस चार वर्ष झाली तरी सुद्धा अजूनही मला कोणीही भेटलं की पहिला प्रश्न विचारतात तब्येत कशी आहे मला प्रश्नाचा भयंकर राग येतो जे जो माणूस त्यातनं बाहेर पडलेला असतो जो माणूस त्याच्याशी झगडत असतो जे त्याला नको असत नेमका समोरचा आलेला प्रत्येक माणूस तेच विचारत बसतो त्याला हे आधी सगळ्यांनीच बंद करायला पाहिजे तब्येत कशी आहे कशासाठी काहीच गरज नाही त्यांच्या भावना खूप चांगल्या असतात मान्य आहे मला मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे काही पण तो समोरच्या माणसाला फार त्रासे विसरायचं असतं त्याला आणि त्याला प्रत्येक ठिकाणी पहिला प्रश्न तब्येत बरी आहे ना तुमची ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात खर तर कर्करोगाला हो घाबरण्याचं काही कारण नाही आहे अनेक रोग होत असतात सर्दी पडशापासून ताप येतो मलेरिया होतो डेंग्यू होतो अनेक गोष्टी घडत असतात काहीतरी फ्रॅक्चर होतो पाय हे सगळ्या प्रकारचे जे आजारपण आहे ते ह्या आजारपणांचा कालावधी ठरलेला असतो मी नेहमी या सगळ्यांना पाहुणा म्हणतो अनेक प्रकारचे पाहुणे येतात आपल्याकडे पटकन दहा मिनटात जाणारे पाहुणे असतात काही तासभर बसतात काही नुसता चहा पिऊन जाणारे पाहुणे असतात काही पोहे वगैरे खाऊन चहा पिऊन पहिला एक आल्या आले एक चहा किंवा सरबत मग थोडा वेळ गप्पा मग पोहे बिहे उपमा मग चहा आणि मग जातात काही पाहुणे जेवूनच जातात काही पाहुणे आठ दिवसासाठी राहायला येतात असं प्रत्येक पाहुण्याचा कालावधी ठरलेला असतो मी सर्व आजारपणाकडे पाहुण्यासारखं बघतो आणि पाहुण्यासारखंच त्याला ट्रीट करतो माझ्या पुस्तकात मध्ये मा पण लिहिले मी दुसरं वादळ म्हणून माझं कॅन्सरच्या सर्व आजारपणाचा संघर्षावर एक पुस्तक लिहिले नंतर इथे आहे उपलब्ध मी करून देणार आहे कर्करोग नावच असं आहे की ते ऐकल्यानंतर त्याच्याबद्दलची प्रचंड भीती त्याच्यावर औषध नाही आजही औषध नाही आहे कर्करोगावर कुठलाही डॉक्टर खात्रीलायक असं कधीही सांगत नाही तुम्हाला की एवढी एवढी ट्रीटमेंट पूर्ण झाली की तुम्ही बरे व्हाल असं कुठलाही डॉक्टर सांगत नाही सर्दी पडसं झालं की डॉक्टर सांगतो आपल्याला हे तीन दिवसाचं औषध दिलेलं आहे तीन दिवसानं वाटलं तर या नाहीतर तर तुम्ही बरे व्हाल तीन दिवसांनी आपण बरे होतो तसच हा पाहुणा सुद्धा आहे हा फार चिवट पाहुणा आहे हा तुमच्याकडे राहायला येत नाही सोबत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी धडपडतो असा एक विचित्र असा पाहुणा आहे हा तो येतो आणि तो, तो शर्थीचे प्रयत्न करतो तुम्हाला बरोबर घेऊन जाण्यासाठी आणि खरी लढाई त्या पाहुण्याच्या आणि आपल्या मध्ये असते आपण जायचं की नाही मुळात लढाई जर आपण सगळ्या लढाया बघितल्यात भारताच्या जगातल्या सर्व देशांच्या तर मला असं वाटतं आता मी सावरकरांबद्दल बोलतो छत्रपती शिवरायांबद्दल बोलतो मी हल्ली नवीन विषय सुरू झाला व्याख्यानाचा अजय योद्धा बाजीराव पेशवा त्याचं तर अख्खं आयुष्य लढण्यातच गेलं बेचाळीसा वर्षी गेलं एक्केचाळीस लढाई लढला एकही हारला नाही का नाही हारला ह्या सगळ्याशी या सगळ्याचा मी संबंध लावतो ह्या सगळ्या आजारपणातल्या लढायांची लढाई सगळीकडे लढाईच असते लढण्याची शस्त्र वेगवेगळी असतात पण मानसिकता तीच असते मग ती क्रिकेटमधली लढाई असेल खेळाची लढाई असेल राजकारणातली लढाई असेल आजारपणातली लढाई असेल घोड्यावर बसून तलवारीची लढाई असेल युक्रेन आणि रशिया युद्ध चालू आहे अशी लढाई असेल लढाई ही मैदानावर कधीच जिंकत नाही तुम्ही लढाई लढायला जाण्यापूर्वी योद्धा हा योद्धा जो असतो तो मानसिकता कशी आहे त्याची त्याच्यावर तो लढाई लड़ा, जिंकणार की हरणार ते ठरत तो कुठल्या मानसिकतेनी लढायला जातोय मैदानात उतरतोय ही मानसिकता तयार करणं फार गरजेचं आहे एवढं सोपं नाही आहे ते आपण इतके दुबळे का झालो का घाबरलेले आहोत आपण एकूणच आपला समाज भारतीय समाज खरं तर भारतीय माणसाने कधी घाबरताच कामा नाही कारण आपल्याकडं असा शूरवीरांचा इतिहास आहे तसं जगामध्ये कोणाकडेच नसेल एवढा भव्य दिव्य आणि एवढा उत्तुंग आणि एवढा जुना पण आम्हाला ते सगळं शिकवलंच नाही आम्हाला मुळात लढायलाच शिकवलं नाही आम्हाला देशाचं स्वातंत्र्यच रक्त न सांडता मिळालंय असं पंचाहत्तर वर्ष आमच्या मनावर बिंबवलं गेलं त्याच्यामुळं आम्हाला लढणंच माहित नाही हे कर्करोग हे जे काही नावं आहेत आता सगळी ही काही पूर्वी नसतील का हे सगळे रोग किमोथेरपी नव्हती तेव्हाही रोग होतीच की सगळे कर्करोग कशाला एच आय व्ही पॉझिटिव्ह पण असेलच की तेव्हा काहीतरी वेगळं म्हणत असतील त्याला मानसिकतेवर सगळं काही लढाई जिंकणं हरणं अवलंबून आहे औषधांवर नाही डॉक्टरांवर नाही जसं एखादा शिक्षक सगळ्या पन्नास साठ मुद्द्या मुलांना शिकवत असतो त्यातला एखादाच मोठा का होतो तर क्रेडिट शिक्षकाचा आहे का मुलाचा आहे मला वाटतं मुलाचं जास्त आहे शिक्षक तोच पाठ्यपुस्तकही तीच शिकवतोही तोच एकाच वेळेला सगळ्या मुलांना शिकवतो एखादाच मुलगा असा उत्तुंग का निघतो वर्गातला एखादाच मुलगा लोकमान्य टिळक का होतो एखादा जागरकर का होतो एखादा सावरकर का होतो का त्याच्याबरोबर त्याच्या वर्गामध्ये अजून हजारो मुलं असतीलच की त्या इयत्तेमध्ये ती सगळी का नाही झाली अशी उत्तुंग हा सगळा मानसिकतेचा फरक आहे तुम्हाला वाटेल की ह्याला कुठलाही विषय द्या हा सावरकरांवरच येतो की काय पण मी येणार सावरकरांवर कारण मला ह्या माणसाने प्रत्येक परिस्थितीमध्ये सदैव लढायला शिकवलं फक्त कॅन्सरशी लढत नाही मी कॅन्सरशी लढताना मला जन्मठेप उपयोगी नाही पडले मला वीस वर्ष अकराशे प्रयोग नथुरामची भूमिका करताना पण मला जन्मठेप उपयोगी पडले माझ्यावर आरोप होत असतात त्याही वेळेला मला तेच उपयोगी पडत मानसिक संतुलन कसं बिघडू द्यायचं नाही मनोबल आत्मबल हे कसं टिकवायचं खचून कसं जायचं नाही एक्सेप्ट कसं करायचं सगळ्यात महत्वाचा अर्थ ते स्वीकारण आयुष्यातलं कुठलंही संकट कॅन्सर हा एक नाव आहे हो फक्त कॅन्सर इतकीच भयानक कधी कधी आर्थिक संकट येतात आयुष्यामध्ये जे आता आली कोरोना नंतर हजारो माणसांच्या आयुष्यामध्ये अशी आर्थिक संकट आली की कॅन्सर बरा म्हणायची वेळ आहे इतकं कष्टाने मेहनतीने कमावत 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 काहीतरी पुंजी गोळा केलेली होती ती त्या कोरोनामध्ये सगळं पुन्हा दहा वर्ष मागे जाऊन बसलो आपण कित्येकाना घरदार बिकावी लागलेत नोकऱ्या गेल्या आहेत बँकेमध्ये जमावलेल्या पैशावर वर्ष दीड वर्ष काढले आपण सगळ्यांनी इन्कम सोर्स बंद झाले होते घराच्या बाहेर पडणं बंद झालं होतं पण जेवण खाणं बंद नव्हतं उलट जेवण वाढलं खाणं वाढलं त्यामुळे खर्च कमी नव्हता घर खर्च वाढला आणि कमाई मात्र झिरो होती त्यामुळे लढाई फक्त कॅन्सरची नसते लढाई असंख्य प्रकारची असते मानसिक धक्का हाही फार मोठी लढाई आहे मी माझ्या आयुष्यामध्ये ही लढाई पण जबरदस्त लढलोय मानसिक धक्क्यातनं बाहेर येण्याची आर्थिक ती तर सदैव चालू आहे कारण मी अशा व्यवसायामध्ये ते म्हणजे अवावरचं पाणी आहे आमचं माहीत नाही मला आता आता महिना कुठला चालू आहे जून जून जुलै माझी डायरी भरलेली आहे सप्टेंबरपासून माझ्या डायरीवर एकही दिवस भरलेला नाही एकाही तारखेला ठिपक्यांच्या रांगोळीचं शूटिंग लिहिलेलं नाही दारूगडबाईचं शूटिंग लिहिलं नाही व्याख्यान लिहिलेलं नाही रिकामा आहे मला माहीत नाही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये माझ्याकडे काम येणार आहे की नाही आणि हातावर पोड घेऊन चालणाऱ्या जमातीतली माणसं आहोत आम्ही आणि अशा व्यवसायामध्ये मी पस्तीस वर्ष काम करतोय किती अनिश्चितता आहे बघा किती अनिश्चितता आहे म्हणजे कॅन्सर सारखीच ही लढाई मी पस्तीस वर्ष लढतोय लढा फक्त कॅन्सरची कहाणी नाही आहे ही एकूणच मानसिकतेची कहाणी आहे तुमचं आत्मबल आणि मनोबल कसं असावं आणि ते असण्यासाठी काय काय करायला पाहिजे कशा प्रकारचे संस्कार व्हायला पाहिजे लहानपणापासूनच की पोरग ते पोरगी आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटाला अशी समर्थपणे तोंड देईल आणि या सगळ्याचा विचार करत 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 आपण गेलो की आपण एज्युकेशन सिस्टीमवर येऊन थांबतो आपली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये लढणं हा चॅप्टरच नाही आहे मानसिक आघातांशी कसं लढायचं आर्थिक आक्रमणावर कसं काम करावं श्रीमंत होणं म्हणजे नेमकं काय का आणि गरीब असणं म्हणजे नेमकं काय का इतका उज्ज्वल इतिहास उत्तके महापुरुष संत महात्मे या भारतभूमीमध्ये होऊन गेले आम्हाला ते कधी शिकवलेच नाहीत एवढ्याशा बालवयामध्ये आई वडील गमावल्यानंतरच्या चार पोरं कशी जगली असतील समाजाने वाईट टाकलेली ज्यांचं नाव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई केवढं मोठं संकट कॅन्सर परवडलं अहो एवढीशी पोरं आहे ती निवृत्तीच अकरा बारा वर्षाचा त्याच्यापेक्षा खालची खालची वयाची पोरं येत होती आई गमावले का या समाजाने या पोरांना सामावून घ्यावं म्हणून देहांताची शिक्षा दिली मग त्यांनी डोहात उडी मारली आपलं प्राणार्पण केलं का तर पोरांचं भलं व्हावं म्हणून पोरांचं भलं झालं का नाही झालं कस मान मानसिक संतुलन कसं ठेवलं असेल त्या ज्ञानेश्वर माउलीने ती एवढीशी मुक्ता कशी जगली असेल एक दिवशी सडनली सकाळी उठून बघतात तर शेजारी आईबाप नाही आहेत वेळे पिसेहून पोरं शोधतात गावागावातून सगळ्यांना विचारतात आमच्या आई, विचारता आई बाबा बघितलेत का हो आमच्या आईबाबा बघितलेत का मग कुणीतरी येऊन सांगतोय नदीच्या काठावर दोन दिसत दिसतात पडलेली जाऊन बघतात तर आई वडील आहेत होते कशी जगली असतील का नाही आम्हाला ही गोष्ट शिकवली जात का नाही आम्हाला समर्थांचे मनाचे श्लोक वेळेवर शिकवले जात हा सगळा एज्युकेशन सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे योग्य डॉक्टर कसा ओळखावा वैद्य कसा चांगला वाईट कसा ओळखावा ती दृष्टीच नाही आमच्याकडे आणि ह्या सगळ्याचे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकटांवर मात करायची वेळ येते तेव्हा आपण सगळेजण ऐंशी टक्के माणसं ही ढगमगून जातात खचून जातात त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं आणि ते असे कोलमडतात की ते मनापासूनच ते युद्ध हरलेले असतात त्यामुळे ते, ते मैदानात कसे बसे त्यांचे नातेवाईक त्यांना ढकलतात आणि मग ते लढाई कधीही जिंकत नाहीत मग ते आर्थिक संकट असेल मानसिक आघात असतील कॅन्सर सारखे भयानक रोग असतील या रोगांवर या आर्थिक संकटावर या मानसिक आघातांवर मात करून कसं जगावं कसं पुन्हा पुढचं आयुष्य सुंदर आहे ते कसं काढावं कसं आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन जावं हे आम्हाला माहितीच नाही आर्थिक संकट आलं की असे संपतात माणसं वेडी पिशी होतात कारण आम्हाला तुकाराम शिकवलाच नाही श्रीमंत कशाला व्हायचं श्रीमंत कुणाला म्हणायचं आम्हाला तुकारामांनी शिकवलं सतराव्या शतकातला अब्जाधीश माणूस वडलोपारजी सावकारकी सावकारी पेशामध्ये इतकं कमवलेलं होतं की काय प्रश्नच नाहीत नाही पिढ्यान पिढ्या बसून खातील एवढं सोनं नाणं दाग दागिने ह्या दुनियाभरच्या लोकांच्या जमिनी जमिनीचे कागदपत्र धान्याची कोठारं भरलेली गडगंजशी गडगंज हा शब्द पण पालतू आहे अब्जाधी सतराव्या शतकातला त्याचं नाव आहे तुकाराम बोललोबा आंबिले तोच व्यवसाय करत राहिला असता तेच अजून साठवण अजून वाढवत गेला असता तर त्याची पालखी निघाली असती का बरोबर पालखीचा दिवस आहे पोरं वेडी पिशी झाली असती कुठेतरी वाम मार्गाला लागली असती ती ज्ञानेश्वर माऊलीची पोरं सगळी पालखी निघाली असती का त्यांची त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज तुम्ही मला दिली असतीत का जो मुलगा स्वतः स्वतःचं सगळंच गमावून बसलाय तो स्वतःसाठी काहीच मागत नाही हो तो जगासाठी मागतो पसायदा जे खळांची व्यंकटी सांडू आता सत्कर रती बाळो भूता परस्परे पडो मैत्रि काय कुठलं वयात काय सांगतो पोरगा का नाही शिकवलं योग्य वयामध्ये आम्हाला ह्या सगळ्याचे परिणाम पराभूत मानसिकता झाली आमची भारतीयांची पंच्याहत्तर वर्षांमध्ये आणि त्याचे हे परिणाम आहेत कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची हिंमतच नाही आमच्या समाजामध्ये काय काय घडतंय बोलायची हिम्मत नाही दादांत खोटं बोलतात राजकारणी वाटेल ते सांगतात तुमच्या तोंडावर फेकतात एक शब्द आपल्यापैकी सामान्य माणूस त्याच्या विरोधात जाहीरपणे बोलायची हिंमत नाही सतत घाबरलेला समाज घाबरलेल्या भयभीत झालेल्या पिढ्या कारण आम्हाला आमच्या शौर्याचा इतिहासच शिकवला नाही मी बाजीराव पेशवाचा अभ्यास करत होतो कसा जगला आहे माणूस हा 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 छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचताना काय काहीच नाहीत आपल्यावर येणारी संकट काहीच नाही आहेत अशी एक एक संकटांवर मात केले माणसानी आजारपणाची संकट का शिवरायांना आली नाहीत शिवराया कधी आजारी पडले नाहीत बाजीरो आजारी पडला नाही काही नव्हतं ना तुटपुंज साधन सामग्री लढाय लढलेत कोणाशी ती मैदानावरची झाली ज्ञानेश्वर माऊली मानसिक लेवलवर लढलाय माणूस तुकाराम महाराज सगळी गडगांच्या संपत्ती एक दिवस रात्र त्यांना कळलंय नाही हे माझं नाही हे माझ्या बापानी माझ्या आजोबांनी माझ्या पणजोबांनी लुबाडून ठेवलेलं आहे सगळं गोळा करून हे माझं नाही सगळ्यांना सांगितलं घेऊन जा बाबा सगळी कोठारं उघडी केली एका रात्रीत भिकारी झाला अब्जा देशाचा आणि म्हणून तो भिकारी झाला म्हणून त्याची पालखी आज निघते हे शिकवलंच नाही आम्हाला हे जेव्हा शिकवलं जाईल ना पहिली ते दहावीमध्ये तेव्हा बघा अशी पोरं तयार होतील चायला कर्करोग वगैरे फालतू आहे मी आहे कारण माझ्या आई बापाने मलाही शिकवलं मी लहानाचाच मोठा ज्ञानेश्वरी ऐकत झालो तो माझ्या गोष्टी घरामध्ये सांगत ऐकत झालो छत्रपती शिवरायांचं चरित्र आमच्या घरामध्ये रोज सगळ्या गाद्या अशा घातल्यानंतर एकत्र कुटुंब सोळा जणांचं कुटुंब होतं आमचं आजोबांची पद्धत होती सगळ्या गाद्या घालायची एक पद्धत असायची बेडरूम्स नव्हत्या वेगळ्या वेगळ्या एक माझ घरामध्ये एक सात आठ दहा अशा गाड्या घालायच्या गा आणि सगळे बारा बाकी फॅमिली एकत्र झोपायची मग ती झोपण्यापूर्वी ते सगळं गाद्या घातल्या पोच चादरी बिजरी ठेवल्या की सगळ्यांनी बसायचं कंपल्सरी दहा पानं आजोबा वाचून दाखवायचे बाबासाहेब पुरंदरांच्या छत्रपती शिवाजयांची आणि मग आम्ही झोपायचं काही कळतही नव्हतं ते काय आहे कोण शिवाजी काहीही कळत नव्हतं पण कानावर काहीतरी पडत होतं सगळं संपलं मी का लढू शकलो मी का जिंकू शकलो कारण त्या कॅन्सरला कळलं यायला आपली भेट न भलत्याच माणसाशी झाली हे शिवरायांचा अंश असलेला माणूस आहे सावरकरांनी हे येणार नाही तो माझ्याबरोबर दहा महिने प्रयत्न केले दहा महिने राहायला पाहुणा इतक्या लाथा मारल्या त्याला हाकलून निर्लज्ज झाला राहायला जायला तयार नाही म्हटलं चल तू किती राहा तुला काय पाहिजे आपण नाही का पाहुण्याला विचारतो काय घेणार चहा कॉफी तसं हा पण येतो घरी त्याला पण मी विचारलं काय घेणार चहा कॉफी तो नाही मला चहा कॉफी आवडत नाही मला असं ते एकदम सगळं महागातलं आवडतं म्हटलं काय म्हणजे काय आवडतं तर ते मला एक सहा तासाचं एक इंजेक्शन आवडतं मला ज्याला किमोथेरपी म्हणतात म्हटलं चल देतो तुला त्यात काय आवड माझे पैसे जातील ना एक गोष्ट लक्षात ठेव हो म्हटलं हे सगळं की पोटभर पी खा काय करायचं ते कर पण शेवटी तुला एकट्याला जायचं आहे मी नाही येणार तुझ्या बरोबर हे दहा महिने ठणकावून सांगितलं इतका चिवट निघाला पण त्याचा बाप मी चिवट होतो मग शेवटी नायला जानी त्याला जावंच लागलं हा सगळा जो कालखंड होता दहा अकरा महिन्यांचा लास्ट स्टेज कॅन्सर पन्नास टक्के जगणार पन्नास टक्के मरणार असं सांगितलेलं होतं डॉक्टरांनी मला कळलंच नाही मला मुळात कॅन्सर लिम्पोमा झाला होता मला हाऊच किंग लिम्पोमा तो मला कळलाच नाही ते कळतच नाही मुळात तिथे काही गाठबीट पण होत नाही बरं काय लिम्पोमामध्ये ती गाठ वगैरे असलं काही लपडत नसतं चोवीस तास काम करत होतो मी दिवसभर नऊ ते नऊ बारा तासाची शिफ्ट मी शूटिंग करायचो हिंदी मालिका चालू होती सजेंद्र झूट मत बोल सोनीवरती आणि पाच सिनेमे नऊ नंतर मी रात्री सिनेमाचं शूटिंगला जायचो ते पहाटे पाच वाजेपर्यंत परत सेटवर यायचो मेकअप रूमच्या बाथरूममध्ये मध्ये आंघोळ करायचो पुन्हा नवीन कपडे घालायचो आणि त्या भूमिकेला हो उभा राहायचो अशा पद्धतीचं काम मी पंचवीस वर्ष करत होतो मला कळलंच नाही फक्त संध्याकाळी काय सांग घाम यायचा घाम काय तो डॉक्टरांकडे जायला वेळ नाही स्वतःचे असे फोटो काढून पाठवायचे डॉक्टरना हे बघ मी असा दिसतोय काहीतरी झालंय मला ते म्हणाले असं होत नाही मग ते डोलोच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या डोलोवर डोलो रोज घेतोय मी काय मला कळे ना ते डोलो घेतले की झालं तासाभरात लगेच घाम बी म्यायचा की मला एकदम फ्रेश वाटायचं सकाळी मी टुंटुनीत असायचो संध्याकाळीच काहीतरी व्हायची असे दोन तीन महिने चाललं होतं हे भानगड मग मला आमच्याकडे साठे म्हणून आयुर्वेदिक मोठे वैद्य आहेत त्यांच्याकडे गेलो तेव्हा असलं काही नाही रे आता रस्त्यावरच्या कोणालाही जर तपासलं प्रत्येकाच्या प्रत्येकाच्यामध्ये कॅन्सर आहे असं ते मला म्हणाले प्रत्येक माणसात हे खरं आहे नाही हे खरं आहे बरं का प्रत्येक माणसामध्ये कॅन्सरचे जंतू आहेत फक्त ते शांत असतात बाकीचे सगळे स्ट्राँग असतात म्हणून ते शांत असतात तसं सगळंच सगळ्याच गोष्टी प्रत्येक मनुष्यामध्ये आहेत म्हणजे राम आहे तस रावणही आहे प्रत्येक गोष्ट आहे मनुष्यामध्ये फक्त कुठला कधी डोकं वर काढेल आणि तो डोकं वर न काढण्यासाठी बाकीचे कसे स्ट्रॉंग ठेवायचे आहेत त्याचा प्रयत्न आहे आपल्याला फक्त ते दुबळे झाले की तो आपआप त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतो असं आहे इतकं सिंपल आहे ते त्यामुळे ते मला म्हणाले ते वाक्य मला त्यांचं आवडलं प्रत्येक माणसामध्येच कॅन्सर आहे म्हटलं चला नापास झालेल्या मुलाला बघा तो अडून कोण कोड़ नापास झाले विचारतो त्याला बरं वाटतं अजून दहा पोरं आहेत मी एकट्यात नाही नापास झालं तसं हे म्हणाले डॉक्टर मला की सगळ्यांमध्येच कॅन्सरचा अंश असतो त्यामुळे मला ते खूपच बरं वाटलं म्हणजे भूमीवरच्या प्रत्येकालाच कॅन्सर आहे फक्त तो डोकं वर काढत नाही तोपर्यंत तो, तो, तो कळत नाही मग त्यांनी मला काहीतरी चूर्ण दिलं चायला मी टणटणीत झालो एकदम त्या ताप बिबियान बंद झालं पुढचे चार महिने उत्तम गेले मग परत सुरू झालं भानगड या सगळ्या भानगडीमध्ये अठरा साल अख्ख गेलं आणि मग मात्र तो त्या चूर्णाने पण तो ताप जाईन असा झाला मग पाठीचा मणका दुखायला लागला मग प्रचंड शरीराला खास सुटायला लागली असे काय 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 प्रकार भूक मरायला लागली खायचं यायला लागला जेवणाचा मग काहीतरी वेगळं आहे हे काहीतरी विचित्र आहे आणि मग सगळ्या टेस्ट सुरू झाल्या आणि डिसेंबर अठराला डिटेक्ट झाला की कॅन्सर आहे आणि तुम्ही खूपच अंगावर काढल्यामुळे तो संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे आणि सामान्य माणसासारखंच मी पण सा एक रात्र भयंकर खचून गेलो घरी काहीच सांगितलं नाही कोणालाच ती एक रात्र मात्र माझी पण खूप खराब गेली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली मी उठलो आणि मी पहिलं काम केलं तात्यारावांचा धावा केला जन्मटेप वाचायला सुरुवात केली तीन वेळा वाचून झाली होती स्टोरी टेलवर माझ्या आवाजात अख्खं जन्मटेप साडेआठशे पानं मीच वाचलेली आहेत आणि ते एक एक दिवस एक रात्र माझी खराब गेली ह्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण हे अत्यंत सांगतो मनापासून की फक्त स्वीकारण्यासाठी मला अठ्ठेचाळीस तास गेले मला कर्करोग झालाय हे एक्सेप्ट करायला मला वेळ लागला तो अठ्ठेचाळीस तासांचा बस सगळं मानसिकताच माझी बदलून गेली चेंज झाली मग माझी त्यावेळेला आम्ही दोघी नावाची एक मालिका चालू होती त्या प्रोड्युसरला फोन केला त्याला सांगितलं असं असं झालेलं आहे तर मला उद्याच्या उद्या ॲडमिट व्हायचं आहे तर आपण शूटिंग मी आता नाही करू शकणार आणि एक वर्षभर तेव्हा तू मला मालिकेतनं काढून टाक तर तो मला म्हणाला की अरे यार असं अचानक कसं म्हणजे काय अचानक कसा, का कसा गायब करू तुला माणूस एक दिवस शूटिंग करशील का फक्त तर मी काहीतरी लिहा लिहून घेतो असे सीन की तुला कुठेतरी पाठवतो हो मग तिकडेच ॲक्सिडेंट झाला आणि तू गेलास वगैरे गेला गे असं काहीतरी करतो किती छान गप्पा आहेत ना या फोनवरच्या तो मला काय सांगतोय मला एक दिवस दे तुला मालिकेमध्ये मी कुठेतरी बाहेरगावी गेलाय असं दाखवतो असे काहीतरी सीन करतो आणि तिकडेच मग दोन दिवसांनी बातमी आली तिकडेच ॲक्सिडेंट झाला आणि विमान अपघातात तो गेला हे एका कॅन्सर झालेल्या लास्ट स्टेजच्या पेशंटशी माझा निर्माता बोलतोय पण मला त्यात काही अव अवघं वाटलं नाही मी त्याच क्षेत्रामध्ये आहे शेवटी त्याचा प्रॉब्लेम आहे त्याचे करोडो रुपये लागलेले आहेत त्यामुळे मला त्यात काही गैर वाटलं नाही हे ऐकणाऱ्याला तुम्हाला भयानक वाटेल काय निर्दयी माणूस आहे नाही वगैरे हो पण असं काही नसतं हे नॉर्मल आहे म्हटलं चालेल मग मी डॉक्टरना म्हटलं एक दोन दिवस मी उशिरा ॲडमिट होतो ते मला असं करू नका ऑलरेडी खूप अख्खं अंगावर काढलेलं आहे तुम्ही त्यामुळे एक एक दिवस एक एक मिनिट फार महत्वाचं आहे म्हटलं काय हरकत नाही मी दोन दिवसांनी ॲडमिट होतो आणि मी दोन दिवस शूटिंगला के गेलो त्यांचं काम काढून दिलं यथेच त्यांनी बरोबर ती स्टोरी फिरवली अचानक मला कुठली तरी काय काय त्यांनी केलं आणि मी विमानाने परदेशात निघून गेलो आणि मग काही दिवसानंतर त्या मालिकेमध्ये अपघातामध्ये परदेशातच तो माणूस गेला असं त्यांनी दाखवलं त्यामुळे त्याचा विषय संपला तो मला दहा वेळा आभार विभार त्यांनी मानले आणि मग मी ॲडमिट झालो आता मी अभिनेता माझ्या आयुष्यात मी दवाखाना कधी पाहिलेला नाही ठणठणीत पहिल्यापासून दणदणीत माणूस मग ती मला ती रूम नंबर वन झिरो फाईव्ह थ्री आज लक्षात आहे माझ्या बॉम्बे हॉस्पिटल दावा मजला माझा एक स्वभाव आहे प्रत्येक गोष्टीकडं सतत पॉझिटिव्हली बघणं ह्या सगळ्या देशाचा जो प्रचंड इतिहास संतांचं वाचन या सगळ्यातून मला प्रत्येक गोष्टीकडं म्हणजे समोर अर्धा भरलेला ग्लास असतो मी नेहमी आईला अर्धा भरलाय असा आनंदीच होतो मी आई ग अर्धा रिकामा आहे असा दुःखी मी होतच नाही हा माझा स्वभाव आहे तो मी तयार केलेला आहे आणि तो सगळ्या ह्या वाचनातून या सगळ्यातून तो तयार झालाय पहिल्यांदा काय असतं माहिती आहे सगळ्यात महत्वाचं असतं ते, ते एक्सेप्ट करणं फालतू प्रश्न विचारत बसतो मलाच का मीच कोणाचं काय वाईट केलं होत कोणी कोणाचं काही वाईट केलेलं नसतं आणि माझा स्वतःचा पुनर्जन्मावर खूप विश्वास आहे मी सगळी विवेकानंद आखे वाचले विवेकानंदांची युरोप खंडातली सगळी व्याख्यानं वाचले त्याच्यात ते पुनर्जन्मावर जे काही बोललेत तर त्यांनी अगदी सिद्धांत मांडून ते सिद्ध केलेलं आहे की पुनर्जन्म असलाच पाहिजे कसा असला पाहिजे का असला पाहिजे आणि असंख्य उदाहरणं त्यांनी जगातली दिलेली आहेत ती सगळी बघितली की जसं सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली कुठल्याही शाळेत आणि न जाता कुठल्याही विषयाची पी एच डी न करता ज्ञानेश्वरी अठरा अध्याय कसं काय माणूस नऊ हजार उव्या कसं काय एवढासा मुलगा कुठल्या शाळेत न गेलेला कसं सांगू शकतो अर्थातच तो पुनर्जन्म असतो सोळाव्या वर्षी घोड्यावर बसून मिसळूळ न फुटलेला एक मुलगा जाऊन एक गड जिंकून येतो त्याचं नाव शिवाजी असतं हे अद्भुत आहे ना हे अद्भुत आहे नवव्या वर्षी बाजीराव पेशवा वडिलांबरोबर मोहिमेवर जातो नऊ दिवस फक्त चणे आणि गुळ खाऊन राहतो आणि तो पुढे बाजीराव पेशवा होतो हे सगळं अद्भुत आहे हे एक। किंवा सहा वर्षाची मुलगी गंधारसारखा राग गाते वडील मुलांना शिकवते त्यांना काय येत नाही म्हणून जाऊन तिथे मध्ये पचकते आणि मला येतं म्हणून ती गाऊन दाखवते तेव्हा वडिलांना साक्षात्कार होतो अरेच्या आपल्या घरामध्ये काय जन्माला आले तिचं नाव असतं लता, लता मंगेशकर हे कुठलेही आत्ता जन्माला आल्यानंतर शिकून झालेलं नाही याचाच अर्थ पुनर्जन्म आहे आणि विवेकानंदाने फार त्याचे उत्तम ती भाषण वाचा फार रेअरली ते पुस्तक मिळतं मला रस्त्यावर मिळालं ते पाच रुपयात ही रस्त्यावर बसलेली असतात ना पुस्तकं घेऊन त्या विकणाऱ्याला काडीची किंमत नसते त्या पुस्तकांची त्याला काही क अक्कलही नसते काय विकतोय पण तुम्ही जाऊन बघा अशी पुस्तकं अशा ठिकाणी फार अफलातून कधी कधी पुस्तकं मिळतात आणि अक्षरशः पाच दहा रुपयात मिळतात त्याच्यात मला विवेकानंद युरोपातली सगळी भाषणं मिळाली होती त्याच्यात ते असं म्हणाले होते की पुनर्जन्म का मानायचा हा एकच जन्म आहे असं आपण गुरु धरलं इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माप्रमाणे ते मानत नाहीत पुनर्जन्म तर मग ईश्वरासमोर सगळी लेकरं सारखीच आहेत आणि आपण आपले भोग जे भोगतो ते कर्मानुसार भोगतो ना आपण काय कर्म करतो आता जन्माला आलेलं मूल कर्म कुठलं करणार आहे बरोबर आहे पुनर्जन्म नाही म्हणजे गतजन्मीचा पाप पुण्याचा संबंध नाही पहिलाच जन्म एकमेव जन्म मग ते म्हणतात की एक सोन्याचा चमचा घेऊन अनिल अंबानीच्या घरात कसा काय जन्माला येतो आणि एक मूल फुटपाथ वरच्या झोपडीत कसं काय जन्माला येतं जर त्याचं मागचं संचितच जर शून्य आहे तर मग असा फरक परमेश्वर का करत असेल ईश्वर का करत असेल निसर्ग का करत असेल अल्ला का करत असेल गॉड का करत असेल का करत असेल त्याचं आयुष्य जगायला सुरुवात झाली आणि मग पाच दहा वर्षानंतर तो काय काय चुकीचं करायला लागला त्याची फळं त्याला मिळायला पाहिजेत पण काहीतरी करायला तर पाहिजे की नाही त्याने ज्याला अजून रांगता पण येत नाही ज्याला अजून काही सरकता पण येत नाही आहे बोलता येत नाही आहे ज्याला काही अक्कल नाही आहे असं ते लहान मूल का असं का जन्माला येतं एक सुदृढ जन्माला येतं एखादा डोळ्यात नसतो एक, एक मतिमंद जन्माला येतं अशी का परमेश्वर असा अन्याय का करतो त्याच्यासाठी सर्व लेकरंसारखीच आहेत मग याचा शोध घ्यायला सुरुवात झाली तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे सगळं आपण मागितलेलं आहे आणि हे सगळ्याचं वाचन केलेलं गरुड पुराण वाचलं मी गरुड पुराण वाचा आपल्याकडे फार लांब जायची गरज नाही एक्झॅक्ट पुनर्जन्म म्हणजे काय आणि काय भानगड होते मेल्यानंतर काय होतं माणसाचं माझी मैत्रीण जेव्हा अश्विनी एकबोटे वारली त्याच्यानंतर मी म्हणजे मला सुचे ना की काय करावं आता सोळा वर्ष आम्ही एकत्र इतकं एकत्र एक एक क्षण घालवलेले अचानक गेली मला डोळ्या डोक्यात सुरू झालंय कुठून आलं असेल कुठं गेली असेल ती मरण म्हणजे नेमकं काय आणि मग मी ते गरुड पुराण माझ्या आईने मला आता आणून दिलं मी वाचायला सुरुवात केली गमतीदार गमतीदार आहे म्हणजे तुम्ही एन्जॉय करा हसाल विसाल ते वाचताना आहे सगळं मृत्यू संदर्भात पण तुम्ही फार एन्जॉय कराल ते पुस्तक त्यामुळे हे सगळं जे आपल्या वाटायला येतं ना की कर्करोग येतो कोणाच्या जरी वाटायला कोणाच्या जरी वाटायला ऍक्सिडेंट येतो हे सगळं एक्सेप्ट करा शांतपणे हे माझे भोग आहेत हे मला भोगायचे आणि तुम्ही आनंदाने भोगेन एखादा गुन्हा केल्यानंतर शिक्षा होती की नाही दोन वर्षाची सहा महिन्याची कारावासाची कधी कधी दंड होतो तो रडत कडत नाही करायचा तो आनंदाने मी चूक केलेली आहे त्याचं शिक्षा आहे मला मी आनंदाने भोगीन कुणालाही दोष न देता हे सगळे विचार माझ्या मनात माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याच्यानंतर सांगतोय मी तुम्हाला हे जे सगळं वाचलंय ना या सगळ्या वाचनाचा उपयोग त्या अठ्ठेचाळीस तासात झाला आणि अठ्ठेचाळीस तासानंतर मी लढायला तयार झालो येस yes, एक्सेप्ट ना मग मी आणखीन त्याच्याकडं आणखीन त्या भरलेल्या अर्ध्या ग्लासाकडे गल, अर्जून एका वेगळ्या अँगलनी बघायला लागलो जसं मी विचार करायचो की नथुराम गोडसे ही भूमिका माझ्याच वाट्याला का आली का कारण नुसते डायलॉग पाठ करणं आणि उत्तम अभिनय करणं म्हणजे ती भूमिका करणं नव्हतं बाकीचे नाटक आणि त्या नाटक आणि बाकीच्या भूमिका आणि त्या भूमिकांमध्ये हा जमीन आसमानाचा फरक आहे की अभिनेत्याला स्टेजवर काय येतं त्यापेक्षा स्टेजच्या आधी आणि नंतर काय येतं हे त्या भूमिकेसाठी सर्वात जास्त महत्वाचं होतं आधीच्या आणि नंतरच्या ज्या लढाया आहेत ना शरद पंशे मुरदाबा शरद पंशे मुर्दाबाद अशा घोषणांच्या मधन यायचे मेकअप रूम पर्यंत चारी बाजूला आपल्या नावाचा उद्धार चालू आहे चारी बाजूला तीनशे चारशे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले उद्धार करतायत आपल्या जातीचा उद्धार आपल्या नावाचा उद्धार नथुराम ना गोडसेचा उद्धार दलितच्या शब्दामध्ये शिव्या शाप चालू आहेत आणि त्याच्या मननं शांत चित्तानी यायचं स्टेजवर यायचं आपले कपडे नथुरामचे वाप घालायचे पडदा उघडला की अडीच तास अस्खलित नथुराम गोडसे उभा करायचा ही जी मानसिकता आहे ना लढण्याची मानसिकता एक्सेप्ट मी रोल एक्सेप्ट केला तेव्हाच मला माहित होतं हे सगळं घडणार आहे प्रिपेअर होतो मी मी आणि विनयनी याच्यावर खूप आम्ही नाटकात कसं काम करा ह्याच्यापेक्षा दिग्दर्शकाने कर। मी त्याच्यानंतर आणि आधी काय करायचं ह्याच्यावर जास्त चर्चा केली होती हा सगळा विचार त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये घोंगावत होता डोक्यात असंख्य प्रकारचा विचार आणि अठ्ठेचाळीस तासानंतर येस yes, आय एम रेडी डॉक्टरने म्हटलं मरत मिरत नाही मी आता बघा तुम्ही <laughs> आता या नालायकाला मी हाकलल्याशिवाय राहणार नाही नालायक म्हणजे कॅन्सर आता मला सांगा काय काय करता येतं उपाय काय काय ही लढाई कशी लढायची असते कारण ह्या मैदानात मी कधी उतरलेली नाही रंगभूमीवर मला कुठल्याही लढाई मला काय प्रॉब्लेम नाही व्याख्यानं देतानाची लढाई माझ्याकडे मला शिकायची गरज नाही कोणाकडे पण ही लढाई माझ्यासाठी नवीन आहे ते मला त्याला किमोथेरपीचा एक मोठा कोर्स असतो एक दहा अकरा महिने बारा किमोथेरपी लागतात ते सगळं मग त्यांनी समजावून सांगितलं मला हळ ओके सुरू करूया मग त्या मालिकेवाल्याचा प्रश्न मिटवला दोन दिवस त्याचं शूटिंग केलं त्याची अडचण संपवली आणि मी दाखल झालो वन झिरो फायव्ह थ्री दहावा मजला आता माझी माझ्या मनातले विचार आता माझी नवीन भूमिका सुरू झाली नवीन डेली सोप सुरू झाला ज्या डेली सोपचं नाव आहे कर्करोग आणि माझी भूमिका आहे कर्करोगातलं मुख्य पात्र पेशंट पन्नास टक्के मरणार पन्नास टक्के जगणार असा रिपोर्ट आहे आणि ही मालिका यशस्वी करायची जबरदस्त टी आर पी मिळाला पाहिजे इतकी बघितली पाहिजे लोकांनी लोकप्रिय झालं पाहिजे मी ह्याच्यावरनंच एक गंमत सांगतो परत एक किस्सा उंच माझा धोका नावाची मालिका होती रमाबाई रानडेंची न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि त्यांची बायको रमाबाई रानडे यांच्या जीवनावरची ती मालिका वीरेंद्र प्रधाननी केली होती त्यात मला भूमिका होती महादेव गोविंद रानड्यांचे वडील म्हणजे गोविंद राव रानडे बघितली असेल आपण ती त्यासाठी टक्कल करण्याची गरज होती मी त्याला म्हटलं ते मला जरा पुस्तक वाचायला दे ज्या दोन चरित्रांवर आधारित आपली मालिका आहे त्याने मला ती लगेच पुस्तकं दिली मी वाचली मी खुश झालो कारण अठराशे त्र्याहत्तर ते शहात्तर एवढी तीनच वर्ष गोविंदराव जगलेत कशात खऱ्या इतिहासात म्हटलं वीरेंद्र प्रधानला म्हटलं विरूला तू काही इतरांसारख्या ज्या आता शिवाजी महाराजांवर मालिका येतात इतिहासाला फाट्यावर मारून नाही का <laughs> काय वाटेल ते दाखवतात तसं तू काय करणार नाही तू इतिहासाचे प्रामाणिक रहून करणार याचा अर्थ तीन महिनेच रमाबाई लग्न करून आल्यानंतर सासरा पुढच्या तीन महिन्यांनी वारलेला आहे खऱ्या इतिहासात तर तू किती दिवस मला दाखवणार आहेस तुम्हाला जास्तीत जास्त पाच ते सहा महिने पाच ते सहा महिने तुला टक्कल करावं लागेल पाच सहा महिन्यानंतर ही भूमिका संपवावीच लागेल कारण त्याशिवाय रमा मोठी होणार नाही <laughs> म्हणजे नऊ दहा वर्षाची रमा लग्न करून आली आणि तीन वर्षांनी सासरा गेला म्हणजे ती बारा तेरा वर्षाची झाली आणि त्याच्यानंतर मग स्पृहा जोशी तू भूमिका पुढे करणार होती बरोबर आहे हे सगळं ठरलेलं आहे आणि आमचं शूटिंग सुरू झालं आणि ती लहान रमा आणि ती मालिका एवढी लोकप्रिय झाली बरं तो गोविंदराव रानडे एवढा आवडला माणसं लोकांना की चॅनल मध्ये पत्र यायला लागली की त्यांना मारू नका आणि मग मला जो काय जगवलाय सहा महिने टक्कल करण्याच्या ऍग्रीमेंटवर मी ती मालिका स्वीकारली सहा महिने टक्कल करू मस्त एक वेगळा रोल करू सहा महिन्यानंतर विषय संपेल मग माझे परत केस वाढतील आणि मी परत दुसऱ्या भूमिकेत जाईन नाही हो सोळा महिने मी गोविंदराव मरेच ना हे सगळं मला आठवते कधी पहिल्या दिवशी पेशंट म्हणून प्रवेश केला ना तेव्हा म्हणजे इतिहासात जो खरा मेल आहे तो आमच्या मालिकेत मेला नाही आणि मी कसा मरेन जगलच पाहिजे कलाकार आहे मी माझी भूमिका ही कॅन्सर पेशंटची इतकी चांगली वठवणार की हजारो लाखो लोक म्हणणार ही भूमिका संपू नका बॉम्बे हॉस्पिटलला पत्र जाणार म्हटलं आपण बरं नाही जायला लपड बंद मस्त झालंय आणि मी प्रवेश केला आणि मग मला त्यांनी तो एक पेशंटचे कपडे असतात आता आम्ही भूमिका करताना आयुष्य माझं ह्याच्यातच गेलो ना रोज सकाळी जायचं मालिकेच्या शूटिंगला सिनेमाच्या नाटकाच्या मेकअप रूममध्ये मग त्या त्या, त्या भूमिकेचे कपडे लट लटकवलेले असतात वाला आणून ठेवतो हो मग ते कपडे आम्ही घालतो मग त्याच्या भूमिकेनुसार कधी मिशा असतात कधी कुठेतरी केस पांढरे करायचे असतात काही भूमिके चष्मा असतो कधी नसतो काय काय वेगवेगळे वे, वे, प्रकार ती भूमिका ते पात्र सजलं पाहिजे तर म्हटलं आता ह्या भूमिकेचे हे कॉस्च्यूम आहेत आणून ठेवलेत कॉस्ट्यूम डिझायनरने आणि मग ते घातले मी आम्ही त्याला बोलवलं इकडे म्हटलं कुठल्याही पेशंटच्या मापाचे का नाही रे शिवत तुम्ही कधीच त्याला ते काही कळलं नाही तुम्हाला ते दिले ते घाला मग मी म्हटलं हा जर छान कपडे जर शिवले माझ्या मापाचा तोच युनिफॉर्म जो असतो प्रत्येक हॉस्पिटलचा पेशंटचा एक रंग बिंग असतो त्यांनी ठरवलेला असं गुलाबी असतात कधी का ते काही निळ्या रंगाचे असतात म्हटलं जर छान माझ्या मापाचा जर शिवला तर मला खूप छान वाटेल नाही का तर पेशंट आहे मी पेशंटच्या भूमिकेमध्ये छान वाटतो मी उल्हास चेहऱ्याने असं तसं चालणार नाही माझे एक्सप्रेशन कसे असे पाहिजे मग ते होण्यासाठी मला असे अजागाळासारखे जे कपडे आहेत ते मदत करणार आहेत माझ्या एकतर मी त्या कॅन्सरमुळे पंचवीस किलो कमी झालेला होतो मुळात हाडकोळा असा भयानक दिसत होतो आणि त्यात एवढा मोठा तो लेंगा पाच वारी ती नाडी अशी 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 शे करून शेवटी मी ती बांधली आणि मी स्वतःलाच बघितलं आरशामध्ये म्हटलं का वाद आहे म्हणजे पेशंट म्हणजे आम्ही म्हणतो ना नेहमी की नाटकात किंवा सिनेमात त्या त्या भूमिकेचे कपडे घातले की अर्ध त्या भूमिकेत शिरायणं असतं ते पर काय प्रवेशामध्ये कॉस्ट्युम आणि रंगभूषा हे फार महत्वाची असते जसं शिवाजीचा रोल करायचा असेल तर जीन्सची पॅन्ट काढून जेव्हा शिवाजी महाराजांचा तो पोशाख करून दाढी आणि वाटायला लागतो आपण इन्स्पेक्टरचा ड्रेस घातला की वाटायला लागतो ते इन्स्पेक्टर झालं तसं तो जर चांगला छान शिवला असता तर मला वाटलं नसतं मी पेशंट आहे तर मी सतत मला पेशंट आहे हे वाटावं म्हणून ते अजागाळासारखे कपडे होते बघा तुम्ही कुठल्याही पेशंटला भेटायला गेलात की कधीही त्यांच्या मापाचे नसतात कुठले तरी भलत्याच माणसाच्या मापाचे असतात अत्यंत अजागाळ आणि भयानक दिसतं ते तसा मी दिसायला लागलो वेशभूषा झाली मग ते सगळं झालं आमची पहिली किमोथेरपी झाली आणि दहा दिवसानंतर आमची रवानगी झाली दौरा संपला नाटकाचा पहिला आणि घरी आलो मी घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तोंड धुवायला गेलो बेसिनमध्ये आणि असं पाणी मारलं आणि असं केसवरनं हात फिरवलं होतं एकदम एक पुंजका हातात आला असा केसांचा एक विचित्र इथे विचित्र असं एकाच ठिकाणी एक टक्कल म्हटलं हे असं करण्यापेक्षा आपण मुलाला म्हटलं गाडी काढ छानपैकी नाव्याकडे जाऊ आणि उत्तम गोटा करू असंही त्या उंच माझा धोकाला केलेलाच होता तसं ह्याही भूमिकेची कदाचित ही रिक्वायरमेंट आहे वेशभूषा हॉस्पिटलमध्ये झाली रंगभूषा न्हाव्याकडे झाली न्हाव्याकडे गेलो मस्त टकलू झालो मग गॉगल बिगल लावून बघितलं म्हटलं मस्त दिसून मी क्या बात आहे सतत प्रत्येक गोष्टीकडं अत्यंत सकारात्मक बघणं आणि पटकन स्वीकारणं हे मलाच काय झालं माझ्याच वाट्याला काय आलं यायला मी असं कोणाचं काय वाईट केलंय बघा ना आता काय हो असं कसं झालं मला आम्ही आयुष्यात कधी कोणाचं वाईट चिंतलेलं पण इतकं खोटं बोलत असतात याच्यातच वेळ जातो म्हणजे मला नेहमी वाटतं की संध्याकाळी सूर्य मावळतो आपण एखादं कामामध्ये मग्न झालेले असतो आणि सूर्य प्रकाशात करायचं काम असतं आणि ते आपल्याला संपवायचं असतं अचानक सूर्य मावळतो सूर्य मावळल्यानंतर अरे चा कम्पलसरी हे काम उद्यावर गेलं तर रडत बसण्यापेक्षा स्वीकारावा ना ते स्वीकार करावा की सूर्य मावळला त्याच्या वेळेनुसार तो मावळला पण हा अंधार काय कायमचा राहणार आहे का नाही ना बारा तासानी जग इकडे तिकडे झालं तरी सूर्य उगवणारच आहे आता मला काढायचे आहेत किती फक्त बारा तास मग हे आनंदाने काढायचे हे बारा तास काढण्यासाठी काय काय करायचं याचा विचार करायचा की अरे मला आज आज बघ ना यार दिवस संपला आता हे काम राहिलं आता केवढं मोठं नुकसान झालं शीट मला आता उद्या इथेच राहावं लागणार मी आज हे करून रात्रीची गाडी पकडून जाणार होतो मग परवा अरे नको ते फालतू विचार चायला त्याच्यात ती रात्र एन्जॉयच करत नाही माणूस कर एन्जॉय पंचवीस वर्ष धावलायच ना स्वतःला सिद्ध करण्यासाठी सगळं शून्यातून उभं केलंय सगळं शून्यातून उभं करताना माणूस एक एक पै पैई जमा करत असतो स्वप्न असतात चांगलं फ्लॅट मध्ये राहावं स्वप्न असतात चांगलं घर आला रंग असावा स्वप्न असतात अवॉर्ड मिळालेली ठेवायला चांगला ते कपाट असावं काहीतरी एखादी छान गाडी घ्यावी ती सगळी स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात चोवीस तास धावतोय माणूस पंचवीस वर्ष विश्रांती घ्यायलाच तयार नाही मग तू देव म्हणाला आता तुला देतो थांब जरा कंपल्सरी विश्रांती देतो गप घरात बस कारण पुढचं आयुष्य उत्तम जगण्यासाठी काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या करायला तू वेळच देत नाहीये स्वतःला असं मी स्वतःला सांगितलं म्हटलं हां मग मला काय काय करायचंय ती काय बकेट लिस्ट म्हणतात ना काय काय राहून गेलंय मग बरंच काही राहून गेलेलो गेले होतो फॅन्टॅस्टिक तीन चार जानेवारीचा दिवस होता म्हटलं इथून मला साधारण सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतचा वेळ काढायचा आहे डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ती ट्रीटमेंट ऑक्टोबरला संपेल मग परत एकदा तो सगळा स्कॅन होईल आणि मग किती कॅन्सर राहिला आहे नाही पुढचं ते नंतर ठरवणार पण आत्ता आपल्यासाठी ऑक्टोबर म्हणजे दहा महिने आहेत दहा महिने आणि आपल्याकडं वेळच वेळ काय काय करू शकतो आपण खूप सिनेमे बघायचे राहिले होते खूप ऑस्कर विनिंग सिनेमे परत एकदा राज कपूर अख्खा बघावा असं वाटला प्रत्येकदा गुरुदत्त तक्का बघावासा वाटला प्रत्येकदा विशांतारा मक्के बघावेसे वाटले सगळे अवेलेबल आहे जन्मठेप रोज वाचायचं मग जन्मठेप वाचताना सात बाय अकराच्या कोठडीमध्ये साखरदांडांमध्ये बांधलेला मान माणूस आई बायको नाही आई नाही पोरं नाही घरामध्ये कोणी नाही हाक मारायला कोणी नाही जरा चहा दे काही नाही कोणी हातात द्यायला माणूस नाही राहिला की नाही रडत बसला का पण त्यांना तर तेव्हा माहिती नव्हतं की अकरा वर्षांनी आपल्याला बाहेर काढणार आहे तेव्हा त्यांना असंच माहीत होतं की आपल्याला पन्नास वर्षांनीच बाहेर काढणार आहेत सत्तावीस वर्षाचा मुलगा आतमध्ये गेला त्याला माहित होतं आपल्याला सत्याहत्तराव्या वर्षी म्हातारा झाल्यानंतर इथनं बाहेर काढणार आहेत थकला का खचला का नाही ना त्याच्यावर मात केली त्यांनी विचार केला त्यांनी प्लॅन केला पन्नास वर्ष इथे कशी काढायची काय सुंदर आहे पहिला दिवस वाचा आतमध्ये टाकलं आणि सगळे निघून गेले पोलिस अधिकारी सावरकर विचार करतात आता इथून मला या कोठडीमध्ये पन्नास वर्ष काढायची कशी काढू टाइमपास कसा करू काय काम करू आपल्यापैकी कधी गेला असाल अंदमानच्या कोठडीमध्ये तर खरोखर म्हणजे फिरायचं म्हटलं तरी त्यातल्या त्यात तरी ते कसं फिरणार बरं साखळ बांधलेला होता माणूस फार फिरू पण शकत नव्हता आणि अचानक त्यांना गुरु गोविंद सिंह आठवले गुरु गोविंद सिंहांच्या ओव्या आर्या रचायला सुरुवात केली त्या मोठमोठ्यांनी म्हणायला सुरुवात केली काय दिलंय आपल्याला परमेश्वराने कविता स्फूर्ते आपल्याला ही कविताच ही माझ्यामधली कला ही कला मला पन्नास वर्ष इथे घेऊन जाणार आहे पुढे ॲक्सेप्टन्स स्वीकारलं मलाच का काळ्यापणे झाली नाही झाली मलाच का असं नाही रडत नाही बसला माणूस हे सगळे महापुरुष हा इतिहास हे संत आपल्याला खूप काहीतरी शिकवत असतात त्यांनी काय शिकवलं हे जेव्हा परिस्थिती निर्माण होते संकट येतं तेव्हा कळतं की आता त्यातला कुठला महापुरुष आत्ता वापरायचा संकट कुठला आलंय मग आता ज्ञानेश्वरांचा उपयोग होणार आहे तुकारामांचा होणार आहे शिवाजी महाराजांचा होणार आहे का गांधींचा होणार आहे का सावरकरांचा होणार आहे पण हे माहितीच नसेल जर तर सगळाच गोंधळ आहे मग नाही का ह्याच्यापैकी काही माहितीच नाही मी अज्ञानीच आहे या सगळ्यांबद्दल मग मी लढणार कसं लढण्याची क्षमताच हरवून बसलेली माणसं आम्ही बघा ना कॅन्सर झाल्यानंतर पहिलं अशी काहीतरी काही काय झालं ठीक आहे ना कॅन्सर म्हणजे काय शेवट नाही आहे हजारो लाखो पेशंट कॅन्सर मधन बरे होऊन उत्तम आयुष्य जगतात एच आय व्ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर बावीस वर्ष जागतिक दर्जाचं टेनिस खेळत होतो ना माणूस एक एच आय व्ही पॉझिटिव्ह पुढे बावीस वर्षाची कारकिर्द इंटरनॅशनल टेनिस प्रटू झाला तो किती माणसं आहेत किती उदाहरण आहेत माहितीच नाही आम्हाला भलतच काहीतरी शिकवलं आम्हाला शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये फक्त पैसा कसा कमवायचा पलीकडे काही शिकवलंच नाही संकटांवर मात कशी करायची माणसाचं आयुष्य त्याला झगडण्यात मजा आहे ना सगळ्या सुखासुखी मिळेल काय त्या आयुष्याला अर्थ आहे सूर्य मावळू ना मावळ असू दे ना बारा तासांनी तो येणार तो बाप जन्म थांबणार नाहीये <coughs> का तास आठ वाजता त्यांनी उगवलं पाहिजे का तर मला ते काम संपून जायचंय म्हणे कर ना पटकन प्लॅन बी तयार ठेव तुझ्या आयुष्याचा प्लॅन सी तयार ठेव प्लॅन हो, डी तयार ठेव आजची हो। गाडी चुकली तर काय करता येईल नाही काम संपला ओके ना हे काम तर सूर्य उगवल्याशिवाय करू शकत नाही हे काम तर थांबवलं पाहिजे सहाच वाजलेत दुसऱ्या दिवशी सहाला उगवणार आहे तो त्याच्यानंतर मग हे काम मला परत करता येईल माझा सहा पर्यंतचा वेळ कसा काढायचा किती छान वेळ मिळालाय आहे सुवर्णसंधी मिळाली मजा करू सिनेमे बघू नाटक बघू फिरायला जाऊ व्यायाम करू गाणं म्हणू एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवत आहे तसे वाजवून बघू किती वर्षात वाजवलं नाही किती अशा गोष्टी आहेत आयुष्यातल्या ज्या करायच्या राहतात आपल्या ह्या सगळ्या करायची सुवर्ण संधी कॅन्सर मिळवून देतो त्याचे आभार माना बघण्याचा दृष्टिकोनच बदला ना ही निगेटिव्हिटी काढूनच टाका संपूर्ण काय ओके आता कंपल्सरी ना स्वतः सुट्टी कशी घेईन मी घेतलीच नाही मा माझी मला सांगितली असते एक महिनाभर सुट्टी घे आता जरा आराम कर मस्त काहीतरी वाद मी नाही केलं असतं हे हो केवढा मोठा अभ्यास झाला माझा तुम्हाला गंमत सांगतो आयुष्यात कधी दोन ओळी दो लिहिल्या नाहीत मी नथुराम आणि मी आणि नथुराम नथुरामचे वीस वर्ष अकराशे प्रयोगांचा अनुभव लिहिला केवढा वेळ मिळाला मला अडीचशे पानांचं पुस्तक लिहून झालं माझ्या हातून माझ्यासारख्या आयुष्यात कधी लेखनाचा काही संबंध नाही माझा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरती एकशे पन्नास लेख लिहिले त्या काळात त्याच आता पुस्तक प्रकाशित झालं बेधडक माझा आतला आवाज केवढी सुवर्ण संधी त्या कॅन्सरनी दिली मला अरे थँक्यू ग्रेट आणि मग उभा राहिलो कित्येक मी डान्सच केला नव्हता कित्येक वर्षात सगळे रोल असे चांगले चांगले मिळेल नाचा बिचायचे रोलच मिळाले नाहीत कधी आणि एक इमेज तयार झाली सावरकर मी आता तर कसं वाटेल ते आवडणार नाही तुम्हाला एक माणसाची इमेज तयार होते त्या इमेजच्या बाहेर नको वाटतं त्या माणसाला नको वाटतं बाकी कोणी नाचलं तर छान वाटतं माझ्या सहकलाकार आणि कोणी नाचला तर छान वाटतं मी नाचलो तर नको वाटेल ते नाही हो शरदजी तुम्ही नका ना नाचू प्लीज आम्ही तुमच्याबद्दल ना वेगळा विचार करतो जरा भूमिका घेताना सुद्धा मला वेगवेगळ्या भूमिका येतात मला खूपदा विचार करून सोडावे लागतात ही भूमिका नाही मला माझा प्रेक्षक नाही एक्सेप्ट करत तर कॅन्सरचा आभार आभार मी आभारी आहे त्याचा आभार मानले पाहिजेत छान वेळ मिळाला दहा महिने इतके सिनेमे बघितले मी सिनेमे बघितले मी रोज एक तास ड्रायव्हिंग करायचो एकटा ड्रायव्हिंग करायचो मी केमो मी मुळात माझ्या घरातल्या सगळ्यांना सांगितलं मी आपल्या घराचा एक कॅन्सर पेशंट आहे हे हा विचारच काढून फेकून द्या कुठलीही वेगळी ट्रीटमेंट पेशंटला द्यायची नाही बसल्या जागेवर तू फक्त बोल की तुझ्या घर हातात आणून देतो हे बंद करा जा कर तुझं तू तु कर तुला काय धाड भरले असं बायकोने उलट म्हटलं पाहिजे अगदी अपवादात्मक पेशंट असतो कधी काही फारच बिघडलेला असतो तेव्हा द्या तेव्हा असं सांगू नका कोणाला तरी नाही तर सगळ्यांना तुम्ही सांगायला पण साधारण सिक्स्टी पर्सेंट कॅन्सर पेशंट हा उगाचा तो एक अभिनय नकळत अभिनय मला काय मला कळतच नाही माझ्या घरी यायचे मला भेटायला आमच्या क्षेत्रातले जसं हळूहळू कळायला लागलं ला, ना माणसं भेटायला काका खा खजूर कधी आयुष्यात मला दिलं नाही असे काका खायला आणून घेऊन यायचे म्हणले किती म्हणजे कॅन्सरचा किती फायदे आहेत बघा आमच्या नट्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या घरी विली बनवून आयुष्यात त्यांनी बनवलं ते नवऱ्याला साजरा माझ्यासाठी मात्र साजूक तुपातले लाडू बिडू बनवून शरद मी घेऊन आले कुणाचं किती खरं प्रेम आहे ते दिसलं हो त्यात काळात खरं प्रेम खोटं प्रेम चेहरे मुखवटे सगळं बघायला मिळालं कोण कोण काय काय घेऊन यायचं त्यांच्या अशी कल्पना मी नट आहे ना मी सगळ्या सगळीकडे नाटकातले प्रसंग या दृष्टीनेच बघतो त्यांची अशी कल्पना आता वाजल्यानंतर तर शरद पंक्षीचं दरवाजा उघडणार मग कोणतरी आई बायको मुलगा हां काय हो अरे या बसा शरद हो आहे जरा आता डोळा लागला आहे तुम्ही काय घेणार चहा नाही त्यालाच भेटायला आलो होत मग उठवू नको 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 झोपलाय तो झोपू दे माझ्याकडे आहे वेळ उठवू नका कुठं झोपलाय या ना दाखवतो हे आयला ना मला ना वैताग येतो हे असली फालतू हे जे काय घरातलं वातावरण बनवतात ना सगळे फॅमिली मिळून हे आधी बंद करा आमच्या घरात बरोबर उलट व्हायचं ते मनात असं ठेवून आलेलं असायचं असं सगळं पुढे घडणार आणि दरवाजा उघडाला त्याच्या हातातली फळं गळून पडायची त्याला वाटेल उगाच खर्च केला हा तर ठणठणीत आहे उगा झाला पण ते चितळ्यांचे लाडू बिडू आणले आणले तर द्यायचे ते असं परत घेऊन नाही करू गेलं छान छान खायला मिळायचं काय मस्त मजा केली हो सगळं करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झाला की असं का होत कुठून म्हणजे कॅन्सरच मुळात उगम कुठे आहे जास्तीत जास्त कॅन्सरचा उगम हा मानसिकतेतून आहे शरीरापेक्षा मनातून कॅन्सरचा रोग होतो कारण कॅन्सरचे जे जंतू आहेत हे त्या ज्या पेशी आहेत ह्या प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये जन्मजात आहेत इथे कोणी डॉक्टर असेल तर ते मान्य करतील कदाचित फक्त ते शांत असतात बाकीच्या सगळ्या सेल्स ज्या असतात जे रोगप्रतिकारक क्षमता सगळ्याला कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या इतक्या स्ट्रॉंग असतात की हे सगळे गप्प बसतात म्हणजे समाजामध्ये पण अशा पेशी असतात बघा आहे ना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान कसा आहे त्याच्यावर त्या पेशी आवाज उठवतात की गप्प बसतात ते ठरतं बघा <laughs> तस शरीराचं पण एक राज्य आहे शरीराचा पण एक प्राईम मिनिस्टर आहे मुख्यमंत्री आहे तो कसा आहे तो गांधीवादी आहे का वर्करवादी आहे त्याच्यावर ठरतं ते कॅन्सरची सेल ठरवतात वर आवाज करायचा आवाज कोणा नाही का गप बसायचं हे ते ठरवतात आणि तो मुख्यमंत्री जो असतो आपला शरीराचा राज्य चालवणारा पंतप्रधान राजा तो स्ट्रॉंग ठेवणं हे फक्त तुमचं आणि तुमचं व्यक्तिगत काम आहे तिथं कोणीच येत नाही तिथे आई बाप कोणी नाही तुम्ही स्वतः तुमचा राजा तुमच्या शरीराचं जी सीमारेषा असलेलं एक राज्य आहे एक देश आहे शरद नावाचा ह्या देहाचं व राज्य करणारा जो आहे ते आहे माझं मन आणि माझी बुद्धी मन आणि बुद्धी हे पंतप्रधान आहेत माझ्या शरीराच्या देशाचे आणि ते जर स्ट्रॉंग असतील तर माझ्या देशातल्या कॅन्सर सारखे जे नीच ओएससी सारखे बंधू आहेत हे वर आवाज करत नाहीत गप्प बसतात सगळं तुमच्यावर आहे संकटाचं स्वीकारणं हे पहिलं करा पटकन दुसरी गोष्ट घरात पेशंटचं वातावरणच ठेवायचं नाही वेगळी गादी घातलेली आहे ते कायची अगदी तसा पेशंट एखादा असेल तर गोष्ट वेगळी पण नॉर्मली हे भानगड करायची नाही मी बरोबर रोज सकाळी सहाला उठायचो मस्तभेगी फिरायला जायचो मी माझ्या नॉर्मल आयुष्यामध्ये कुठलाही कॅन्सर म्हणून बदल केला नाही फक्त दर पंधरा सोळा दिवसानंतरचे जे दोन दिवस किमोथेरपीसाठी हॉस्पिटलाइज होण्याची जी वेळ असते तेवढे दोन दिवस सोडले तर मी कधीही घरात लोळत पडलो नाही मी रोज सहाला उठायचो मस्त माझा एक तासाचा वॉक घेऊन यायचो आम्ही एक माणूस लावला होता आणि रोज उत्तम गोमूत्र तो घेऊन यायचा वशिंडी गायीचं गोमूत्र गोमूत्राची ताकद फार फार अप्रतिम गोमूत्र काम करतं या रोगामध्ये पण ती वशिंडी गाय पाहिजे म्हणजे पाठीवर असा उंचवटा असतो ना ती त्याला म्हणतात गावठी गाय आता मॅक्झिमम जर्सी गायी आहेत हायब्रीड केलेल्या जर्सी गायींचा काही उपयोग होत नाही ती अशी गाय शोधायची रोज सकाळी पहिल्या धारेचं तिचं गोमूत्र घेऊन यायचं तीस एम एल गोमूत्र नव्वद एम एल पाणी चूळ पण भरायची नाही उठल्यावर पहिलं मस्तपैकी प्यायचं सुरुवातीला दोन तीन दिवस असं कडवड वगैरे लागतं उलटी होईल असं वाटतं नंतर छान नंतर नंतर मला कळायला लागलं रात्री गाईने काय खाल्लं आहे <laughs> मी बायकोला म्हणून बहुतेक काहीतरी वेगळंच काय चारा चारले होते तिला का रे म्हटलं ते चव लगेच बदलते ना सात आठ दिवसात एखाद्या दिवशी वेगळीच चव लागायची ही सगळी काय एन्जॉयमेंट आहे ना हे तुम्ही कधी अनुभवणार हो तुम्हाला कॅन्सर झालाच नाही तर तुम्ही नॉर्मल माणूस कसा जातोय जग महाराज सकाळी उठून वशिंडी गाय शोधायला आणि तिचं ते गोमूत्र प्यायला आणि तिने रात्री काय खाल्लं होतं हे सगळी गंमत आहे आयुष्य असं समृद्ध करतो हा कॅन्सर काय काय शिकायला मिळत गोमूत्र खरंच उपयोगी पडतं की, की नाही नुसतंच ऐकलं आम्ही ती साध्वी बोलली किती आजारपणातन गोमूत्रांनी बरी झाली तिच्यावर लगेच टीकास्त्र सोडलं सगळ्या वामपंथींनी पुरोगाम्यांनी पण ते मी अनुभवलं मग मी एबीपीच्या मुलाखतीत हे बोललोय की साध्वी बोलल्यावर तिला टार्गेट केलं मी आज ठामपणे सांगू शकतो कारण मी अनुभवलं किमोथेरपीचं जे इंजेक्शनचं औषध आहे त्याला कळत नाही कॅन्सरचा सेल मारायचा आहे का आणि कुठला ते दे, दिसेल त्याला ठोकत जातो तो शरीरामधले चांगल्या वाईट सगळ्याच पेशी मारून टाकतं ते कॅम औषध अरे गाय म्हणजे काय कमाल आहे परमेश्वराने चालती बोलती एक डॉक्टर निर्माण केलेला आहे त्याच्या गोमूत्राला कळत फक्त वाईटाचा नाश करायचा आहे चांगल्याचा नाही एकाही चांगल्या पेशीला हात लावत नाही गोमूत्र फक्त कॅन्सर सेल मारत सुटत सुरू केलं सकाळ संध्याकाळ रोज आता मी रोज नाही पित पण एक आठ दहा दिवसांनी कधीतरी मूड आला तर पितो जसं दारू पिणाऱ्यांना दा मूड येतो बघा आज जरा बसूया तसं मी पण हल्ली आज जरा कुमूत्र होय पेक ठरलेला आहे तीस एम एल नव्वद एम एल पाणी सोडा बिडा नाही घालायचा त्याच्यात बर्फ बिर्फ नाही नुसतं नॉर्मल पाणी ते झाल्यानंतर मग दात घासणे मग चहा वगैरे सगळा साखर बंद करावी लागते ती आमची बाई रोज मला येऊन सांगायची हॉस्पिटल मिस्टर पोंगशे शुगर इच पॉइन ती जवळ जवळ ते सत्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्षाच्या डॉक्टर बाई होते आमच्या बी केस के स्मृती म्हणून अत्यंत मख्ख चेहरा अत्यंत विद्वान पण चेहऱ्यावर कधी मी दोन चार नंतर त्या भाई म्हटले इकडे हसा की झाला म्हटलं काय एवढं कधीतरी एक मी तर अशी बरं वाटतं म्हटलं आम्हाला आमचा डॉक्टर हसला तर मला हसायला वेळ नाही माझ्याकडे असं नाही म्हटलं तुमच्या पेशामध्ये आहे ते काय काय शिकवलं बघा डॉक्टर कुठला कसा ओळखावा कुठल्या डॉक्टरकडे जावं <laughs> आणि कुठल्याकडे जाऊ नये पायरी लगेच फिरून रिटर्न मारावा मी सांगतो तुम्हाला अनुभवातन अतिशय पॉश चकाचक फर्निचर एअर कंडिशन म्हणजे आतमध्ये गेल्यावर एकदम स्वित्झर्लंडमध्ये गेल्यासारखं वाटेल असं थंडी असलेलं जर का डिस्पेन्सरी असेल आणि असा टायबीळ लावलेला एकदम कडक असा जर डॉक्टर असेल तर भयंकर डेंजर कारण तो पैसेच कमवायला बसलेला आहे अपवाद आहेत बरं का ह्या सगळ्याला अपवाद आहेत ह्या सगळ्यामध्ये चांगले डॉक्टर्स आहेत पण आता त्यांची संख्या फार कमी होत चालली आहे साधारण पंचावन्न साठीच्या पुढचा डॉक्टर असतो ना तो आधीच्या पिढीतला आरक्षणात न पास झालेला असा असतो तो हे लक्षात ठेवा साधारण बघायचं साठीच्या आसपासचा आहे डॉक्टर त्याच्या पुढचा हा मग हा चांगला डॉक्टर आहे कारण हा खरोखरच विद्वान आहे <laughs> कळलं आरक्षणामध्ये मेडिकलची सीट लागली आणि मग डॉक्टर झाला नाही 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 आणि मग वर्षाचं पॅकेज ठरवलं डॉक्टर होण्यासाठी जो काही पन्नास लाख खर्च झाला आहे तो मला पुढच्या पाच वर्षात काढायचा आहे ही जी काही मेंटॅलिटी आहे पैसा कमवण्याची ते लगेच कळतात बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस असे जे असतात ना कडक सगळे जितकं साधा दवाखाना एक पंखा ग आवाज करत फिरतोय तो अतिशय उत्तम डॉक्टर हे लक्षात ठेवा हा माझा अनुभव सांगतो माझा वैयक्तिक अनुभव आहे आपापला काही आणि वेगळा येऊ शकतो आणि अपवाद सगळीकडे आहेत हे पण सांगतो म्हणजे पॉशमध्ये पण अपवाद आहे एखादा असतो असा अपवाद त्यामुळे हे लक्षात ठेवा की हे पहिलं बघायचं डॉक्टर जाताना दुसरं फार महत्वाचं आहे की डॉक्टर तुम्हाला स्पर्श करतो की नाही स्पर्श करणारा डॉक्टर चांगला गेल्या गेल्या जवळ बसवणारा पहिलं नाडी तपासणारा हात पुढे करणारा हे असं बघणारा असतो ना ॲक डोळ्याचे वगैरे बरं वाटत आपल्याला त्याच्यात काही कॅन्सर दिसत नाही पण ते केलं की के आम्ही झालं बरं वाटतं तो जो मायेचा स्पर्श असतो ना ते उत्तम डॉक्टर जे असतात ना ते हे सगळं करतात आणि जे पैसा कमवायला बसलेले आहेत ना त्यांच्या आणि आमच्यामध्ये एवढं अंतर असतं ते मोठं असं मध्ये टेबल असतं आणि ते असे बसलेले एक काम करा हॅलो मग ते सांगता त्याच पॅथॉलॉजी मध्ये जायचं बरं का मग ती भले पंचवीस किलोमीटर लांब असेल पण त्याचा कट असतो त्याच्यातनं मी पेशंट पाठवलाय नको त्या पाच त्याची गरज नाही आहे डोक्याला मेंदू आजार झालेला आहे तो पायाचे एक्सरे काढतोय बावट आपल्याला काही कळत नाही आपल्या अज्ञानाचा फायदा अज्ञानाचा फायदा सर्वच क्षेत्रामध्ये घेतला जातो हे जे सुरुवात केली ना मी भाषणाची की सगळ्याचा अज्ञान आपल्याला काही माहिती नाही आपल्या देशाबद्दल आपल्या समाजाबद्दल आपल्या उज्ज्वल संस्कृतीबद्दल ज्ञान विज्ञानाबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही हे जे अज्ञानी असा जो समाज पंच्याहत्तर वर्षीय भारतामध्ये तयार झालेला आहे या अज्ञानाचा सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत यथेच फायदा उचलला जातो जर तुम्ही एखाद्या डॉक्टरला विचारला जाऊ मेंदूचा त्रास आहे पायाचे एक्सरे कशाला तो सांगतो एक नस असते पायापासून मेंदूपर्यंत जाणारी होय का पण सतत मरणाची भीती दाखवतात त्यामुळं आम्ही तो म्हणशील त्याच मला मेंदूला बायकोच एक्स रे तू आम्ही काढू नाही तुमचा आता सात फेऱ्या घेऊन मिलन झालेला आहे त्यामुळं असं होऊ शकतं बायकोच्या नाडीवर पुरुषाच्या चा चा छातीत काय झालं कळेल असं सुद्धा सांगतील नालाय काय सांगता येत नाही आणि आम्ही सतत घाबरलेले पेशंट सदैव घाबरलेला जीवाची भीती मग तो ज्या तो म्हणेल ते जाऊन तो एक्सरे काढतो पही पई भरतो त्याच्याकडे नसतात पैसे त्यांनी लगेच फोन करून सांगितलेला दोन गिरायक पाठवतोय काय भाषा आहे दोन तीन चांगली हॉस्पिटल्स मला त्या हॉस्पिटलच्या मोठमोठ्या डॉक्टर जे नंतर आमचे मित्र झाले तेव्हा त्यांनी बोलताना सांगितलं ते, ते, बोलता ते डॉक्टरना अपॉइंट करताना सांगितलं जातं तुम्ही एवढा बिझनेस मिळवून द्यायचा आहे दोन दिवसामध्ये डिस्चार्ज मिळणार असेल द्यायचं नाही अंडर ऑब्झर्वेशनच्या नावाखाली दोन दिवस वाढवा खोली वाढवा एका दिवशीचे त्या खोलीचे सात सात आठ आठ हजार रुपये असतात मग तिथे राहायचं म्हणजे त्यांचं ते पचकं जेवण जेवावं लागतं अतिशय कुठली भावना भाव शून्य अशी एक बाई येते अशी आणि आतक इतकं भंगार जेवण असतं ते बिचार घरी जाऊन जेवला असतं की नाही बायकोच्या नाही ते दोन दिवस त्याला अंडर ऑब्झर्वेशन हे गोंडस नाव दिलं जात हे सगळं मला कधीही आयुष्यात कळलं नसतं जर मला कर्करोग झाला नसता किती आभार मानले पाहिजेत त्याचे आणि ते झालं म्हणून त्याच्यावर व्याख्यान द्यायला मला बोलवलं ना तर ह्या विषयावर मला कशाला बोलवतील अनुभवी ना मी आता आता मला चॅलेंज ह्या विषयात कोण नाही करत काही झालं हो गप असा मी अनुभवलेलं आहे एक ठाम वाक्य आहे माझ्याकडे मग मी डॉक्टरांशी खूप गप्पा मारल्या त्या काळामध्ये अनेक डॉक्टर्स मला भेटायला यायचे सेलिब्रिटी असल्यामुळं अनेक लोक भेटायला यायचे मी अनेक विचारायचो अनेक गोष्टी की कशा कशा मुळे होतो तर मानसिक आघात हा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कॅन्सर होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे मानसिक आघात एक मनाला अशी कधीतरी आयुष्यात कुठेतरी अशी जखम झालेली असते ती जखम भरतच नाही आपला समाज आपल्या रूढी आपल्या परंपरा आपल्या जगण्याची पद्धत ह्या सगळ्याच्या भानगडीमध्ये आपण ते मन आणि त्या मनातला तो एक सूक्ष्म अशी जखमेचा विचार त्याची मलमपट्टी करायला विसरलेले असतो आणि ती जखम हळूहळू मोठी होऊन त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के हे एक फार महत्त्वाचं कारण आहे बघा पुन्हा जी सुरुवात केली होती समर्थांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलीचे उदाहरणं देऊन कशी आहे बघा मनाची मॅनेजमेंट जी समर्थांनी शिकवली मनाच्या श्लोकामध्ये ती आम्हाला न शिकवल्यामुळं आमच्या मनाच्या जखमा आम्ही बराच केल्या नाहीत म्हणजे कित्येक रोग असे आहे जे खर तर डॉक्टरकडे जायची गरज नाही आहे आमच्या हिंदूंच्या हिंदू संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेमध्येच त्याचे सगळ्याचे उपचार दडलेले आहेत पण ते केले नसल्याचे भयानक परिणाम आज आम्ही भोगतो आहोत असा एक आघात असतो तो आपल्याला कळत नाही कित्येक वेळा अशा अनकॉन्शियसली ते काहीतरी घडून गेलेलं असतं ज्याची जाणीव नसते आणि आपण ना कधी कधी आपल्याला व्यक्त पण होता येत नाही आपल्या घरामध्ये काही गोष्टी रडता येत नाही कित्येक वेळेला असं होतं की आपल्याला ओक्साबोक्षे रडायचं असतं रडताच येत चा नाही रडण्याचं ठिकाणच नसतं नव्वद टक्के माणसांच्या आयुष्यामध्ये रडायला खांदाच नसतो दिसायला सगळी असतात बायकोला नवरा असतो नवऱ्याला बायको असते पण तो विश्वास ते प्रेम ते त्यांच्यात राहिलेलं नसतं आणि तो रडण्यासाठी कुशीत शिरण्यासाठी कुशीच नसते मी मानवी भावभावनांचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायामध्ये आहे मी विविध व्यक्तिरेखा सादर करतो त्या व्यक्तिरेखांचा अभ्यास आम्ही करत असतो नथुरामचा रोल करताना नथुरामचा अभ्यास करत असतो गोविंदराव राजडे करत असताना काल्पनिक पण भूमिका करत असताना त्या काल्पनिक लिहिलेल्या का भूमिकांच्या मनात काय चाललं आहे ह्याचा विचार करूनच त्या एक्सप्रेशन्स देता येतात ते डायलॉग बोलता येतात ती बॉडी लँग्वेज करता येते दोन भूमिका चालू आहेत आत्ता माझ्या दारुगडबाईमध्ये एक रावसाहेब आहे मी आणि ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये साधा सामान्य रिटायर झालेला विनायक आहे मी त्या दोघांची बॉडी लँग्वेज बघा तुम्ही आहे नट एकच शरद पोंगशेच आणि त्या दोघांमध्ये जे दिसतं ते तुम्हाला नथोरामची भूमिका करताना दिसणार नाही ते तुम्हाला हिमालयाच्या सावलीतला कर्वे करताना दिसणार नाही त्यामुळं प्रत्येक व्यक्तिरेखेची प्रत्येक माणसाची मानसिक आंदोलनांचा अभ्यास करणं हाच माझा मूळ व्यवसाय आहे अभिनेता म्हणून आणि त्यामुळं मला माहिती आहे बरोबर सायकोलॉजीचा स्टुडंट नसलो तरी अशा पद्धतीने अनुभवातून सायकॉलॉजी कोळून प्यायलेलो आम्ही म्हणून आम्ही अभिनेते इतक्या तर भूमिका करू शकतो किती फरक पडतो बघा किती गोष्टी परिणामकारक ठरतात एक कॅन्सर रोग आज फक्त कॅन्सरवर बोलायला आलोय आणि काय काय बोलतोय बघा आम्ही पण हे कुठलंही असंबद्ध नाहीये या सगळ्याचा परिणाम शेवटी कॅन्सर होण्यावर आहे हे केलं नाही त्याचा कुठेतरी सूक्ष्म परिणाम होऊन एक कॅन्सर नावाचा एक रोग झाला मला पण ते सगळं माहीत असल्यामुळं ते सगळं वाचत असल्यामुळं त्या धावण्याच्या वेगामध्ये मी ते बाजूला ठेवलेलं होतं ते सगळं काढायला वेळ मिळाला वेळ असतो तेव्हा आपण जुने फोटोंचा अल्बम काढून बसतो आज वेळ आहे त्याला काढूया तीस चाळीस वर्ष लग्नाला होऊन गेल्यानंतर एकदा अनुभव करूया आता टक्कल पडलेले असतात काकांचे केस पिकलेले असतात लग्नात नसतात पिकलेले ते फोटो बघितल्यावर बरं वाटतं रमतो माणूस हे रमणं फार गरजेचं आहे हे रमायला आम्ही वेळच देत नाही आता आम्हाला आम्ही स्वतःचा विचार करायला वेळच देत नाही समर्थांनी शिवाजी महाराजांना सांगितलं होतं जर मोठं राज्य स्वराज्य निर्माण करायचं असेल तर चोवीस तासातला एक तास तरी स्वतःला दे ही मनाची मॅनेजमेंट आहे आम्ही खरंच तुम्ही स्वतःला विचार करा की तुम्ही दिवसातला एक तास स्वतःला देता का स्वतःला म्हणजे सगळं बंद करायचं बरं का मोबाईल बंद माणसं बंद घरातले कोणाशी बोलायचं चालायचं नाही एकटं शांत बसायचं शांत बसणं एक तासभर दिवसातला शांत बसणं कोणाशी बोलायचं नाही टी व्ही बघायचं नाही काही ऐकायचं नाही काही वाचायचं नाही शांत बसलं ना दिवसभरात एक तास अर्धा तास पाऊन तास कि त्या शांततेमध्ये आपाप अवलोकन नकळत सुरू होत आयुष्याचं आतापर्यंत जे काय आयुष्य काढले चाळीस वर्षाचं पन्नास वर्षाचं साठ वर्षाचं त्या पन्नास साठ वर्षाचा एक आलेख कसा गेलाय माझा काय चुकलंय काय बरोबर आहे कोणाकुणाशी कसा कसा वागलोय हे मी का सांगतोय त्या काळात मी हा विचार केला मग माझ्या लक्षात आलं की काही काही कलावंतांशी मी उगीच भांडलो होतो काही नट्यांचा माझ्याबद्दल काही प्रसंगामध्ये उगीच गैरसमज झालेला होता आणि तोच पकडून आम्ही पुढचा वीस बावीस वर्षांचा काळ घालवला आत्ता माझ्याकडे सुवर्ण संधी आहे मला बोललं पाहिजे अशा कित्येक माझ्या मित्रांना अशा कित्येक माझ्या सहकलाकार कलावतींना मी फोन लावले अक्षरशः आश्चर्यचकित होऊन त्यांनी माझे फोन उचलले तुझा फोन का रे म्हटलं तुला आठवते आपण गेली दहा वर्ष बोललोच नाही होत रे आणि त्या बोलण्याचं कारण मी दहा वर्षापूर्वी माझी तुझ्या बरोबरची वागणूक चुकलो मी त्यावेळेला सॉरी यार विसर कितीही पराकोटीची भांडणं एका शब्दात संपत पॅचअप व्हायला काहीच वेळ लागत नाही हे करायची संधी मला त्या कर्करोगाने दिली हो किती आभार मानले पाहिजेत कर्करोगाकडे कर कसं बघायचं कुठल्याही संकटाकडे कसं बघायचं अशा दृष्टीने बघायचं थँक्यू म्हणायचं पहिलं तू माझ्याकडे आलायस ना माझ्या आयुष्यात आर्थिक संकट आलंय ना भिकारी व्हायची वेळ आली आहे ना माझ्यात तुकाराम तर स्वतःहून भिकारी झाले मग बायको चिडली नाही का मेल्या मुडद्या काय करू त्या काळ्याच्या काळ्या म्हणजे कोण विठ्ठल त्या काळ्यातोंड्याच्या नादाला लागलास आणि हे काय करून बसलास कालपर्यंत सोन्याची जर असलेलं साडी नेसत होते मी सावकाराची बायको आज बघ भिकारी करून टाकलंस जेवायचे वांदे करून टाकलेस खऱ्या आयुष्याची श्रीमंतीची व्याख्या त्याला कळली होती रे ती बायकोला नाही कळली मुलांना नाही कळले म्हणून तिथून तुकाराम बोललो बा आंबेले सामान्य सावकाराच्या मुलाचा जगद्गुरु संत तुकारामाचा प्रवास सुरू झाला आम्हाला शिकवलंच नाही आम्हाला माहितीच नाही संकट एका रात्रीत भिकारी होणं हे एवढं मोठं संकट तुकारामांनी स्वतःहून उडवून घेतलं ओढवून घेतलं म्हणून आता ते रिकामे झाले रित झालं रित होणं फार गरजेचं आहे काय शिकवलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये रित झाल्याशिवाय रोप मोठ होत नाही अधवय त्याचा नियम आहे ना बीज पेरलं जातं ते फुटत फुटल्यावर बाहेर काय पडतं अहंकार रिकाम होत रिकाम झालं की पंचमहाभूत त्याला वाढायला कारणीभूत होतात मग जमिनीच्या बाहेर डोका होतं ते मग ते मोठं मोठं होत जातं गुरुत्वाकर्षण सांगतं सगळं खाली येतं हे तिच्या आईला वर जाते गंमत आहे न्यूटन पाचशे वर्षानंतर आला ज्ञानेश्वर तेराव्या शतकात आला जो वर जाण्याचा सिद्धांत शिकवतो आम्हाला फुटायला रिकाम व्हायला शिकवतो हे रिकामं होण्याची वेळ कॅन्सर सारखे रोग निर्माण करून देतात रिकामा झालो मी माझी डायरी रिकामी झाली दहा महिने आता वेळच वेळ आता काय करायचं काय काय येतं आईला नाचलो नाही किती दिवसात छान छान गाणी लावायची देत दनादन नाचायचो कधी करणार असे एक संगीताच्या मैफिली ऐकल्या नामस्मरण करायला वेळ मिळाला हजार हजार पंधराशे पंधराशे दहा दहा बारा बारा माळा ओढत बसायचो छान वाटायचं घाई घाईत अकरा अथर्वशेर्ष रोज म्हणतो त्या काळामध्ये रोज एकवीस वेळा शांत अथर्व म्हटली घाई घाईत नाही एक दीड मिनिटात एक अथर्वशेष नाही निवांत म्हटली वेळ कुठे जायचं नाही शूटिंग नाही नाटकाचा प्रयोग नाही व्याख्यान नाही काहीच नाही घरात बसायचं केवढी सुवर्ण संधी प्राप्त झाली किती पुस्तकं वाचली किती पुस्तकं अख्खं माझं अडीचशे पानाचं पुस्तक लिखाण झालं माझ्या हातून आश्चर्य वाटतं माझं मला ह्याचे आभार कोणाचे मानले पाहिजेत कॅन्सरचे नाहीतर मला कसं लिहायला वेळ मिळाला असता लिहिलं ते लोकांसमोर आणलं त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या पुस्तकातून आणि जे काही एक वर्ष कोरोनाच्या काळामध्ये दहा आवृत्त्या संपल्या भेस चलल पुस्तक त्यांनी जो एक आत्मविश्वास दिला त्या आत्मविश्वासातून कर्करोगातनं बाहेर आल्यावर माझ्या मनामध्ये विचार आला मना हा लढा लोकांपर्यंत मांडला पाहिजे हे जे मी आत्ता सगळं बोलतोय ना हे सगळं पुस्तकात लिहिलंय कसं लढायचं कसं प्रत्येक संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा अर्धा क्लास भरलेला आहे भरलाय माझा अर्धा क्लास सदैव आनंदी राहणार अरे अर्धाच भरला भर भर अर्धाच भरला अर्धा भरलाय किती च च फरक पडतो बघा आयुष्य एवढं सुंदर आहे हो फार अप्रतिम आयुष्य आहे मिळालेलं आहे आपल्याला माणसाचं आयुष्य मिळालंय जनावराचं नाही मिळालंय जनावराला विचार करायला बुद्धीच नाही माणसाला बुद्धी आहे वाचता येतं लिहिता येतं ऐकता येतं गाता येत नाचता येतं सगळं करता येतं प्राण्याला नाही आपण प्राणीच आहोत पण एक विशिष्ट प्राणी हो। आहोत मग अशी संकट येतात ना त्यावेळेला नोकरी जाते नोकरी गेल्यावर अरे बापरे अरे काय अरे बाप रे शिक ना काहीतरी अजून वेळ मिळालाय कॅन्सरकडे अशा पद्धतीने मी बघत गेलो आणि मग सगळा तो किमोथेरपीचा त्रास मला माहीत होतं काहीतरी भन्नाट होणार आहे आणि मी वाट वाढतो आज आज काय होते बघूया एक दिवस तर असं भन्नाट प्रकार घडला जो आयुष्यात मला कधीच अनुभवायला मिळाला नसता नऊ साडे पर्यंत नॉर्मल होतो मी किमोथेरपी जाऊन करून आदल्या दिवशी रात्री आलेला होतो आणि दुसऱ्या दिवशी रात्री झोपलो झोपलो आणि नंतर मला असं कोणीतरी आतून एक लाच मारते असं सतत चायला अस्वस्थ झालो मी कोणतरी मांडीत कोणतरी लात मारते कळवळायचो मी कळ तेवढ्यापर्यंत पाठीत यायचं ते आत कोणतरी माझ्या शरीरात एक वांड मुलगा एक गुंड कोणतरी प्रवेश केलेला आहे आणि आतून तो धनाद्न वाटेल तिकडं मारत सुटलाय मला रात्री फोन करू शकत नाही डॉक्टरांना म्हटलं चला हे कसले तरी भयानक पाप केलेली आहेत गेल्या जन्मी मी त्याचे भोग आहेत असं मी कोणाला तरी लाथाडलं असणार गेल्या जन्मी मला आता ते आठवत नाही काही त्या लाथा तो आतमध्ये येऊन मारतोय मारून घेऊ प्रत्येक कळस सहन करू आणि मी हा विचार केला आई गाढ झोपली बिचारी होती ऐंशी ब्याऐंशी वर्षाची माझी आई बायको शांत झोपली होती दोन्ही मुलं शांत झोपली होती मी लाईट पण लावला नाही मी रात्री साडेनऊ दहाला ह्या प्रकार सुरू झाला तो सकाळी ला डॉक्टरांनी माझा पहिला फोन उचलून मला जी गोळी दिली ती गोळी सांगून ती आणून पोटात जाईपर्यंत हे जवळजवळ तेरा तास आतला एक कोणतरी असा एक शक्ती होती ती जे बडवत होती मला आणि कळा येत होत्या पण मी त्या एकट्याने सहन केल्या आणि मी मनात म्हणत राहिलो असं ज्यांना कुणाला मी गतजन्मी मारलं असेल त्यांचे मी क्षमा मागतो बाबांनो आणि साडेनऊ नंतर गोळी खायच्या आधीच ते बंद झालं आता दुसऱ्या किमोथेरपी नंतर माझ्या मनात तो विचार आता आता जर रात्री सुरू होणार <laughs> आणि डॉक्टरने सांगितलं होतं असं सुरू झालेली गोळी घ्या शांत झोप लागेल चायला ते झालंच नाही हो प्रत्येक किमोथेरपीला काहीतरी जगा वेगळंच घडायचं म्हणजे तुम्ही आता ही लढाई अशी लढायची आहे ह्याच्यासाठी तयार होता शस्त्रबिस्त्र घेऊन तो वेगळीकडनंच कुठला तरी भलताच शत्रू येतो मग तुम्ही आता उंदीर येणार आणि मारायला आता वर्ण पालच आली <laughs> एकदम कुठंतरी सरडा झाला च्या आईला चला हे काय भानगड आहे पण मजा आली एन्जॉय केलं मी धमाल आली हे सगळं अनुभवताना त्रास व्हायचा जाताना व्हायचा आणि सगळ्या कर यातना तुम्हाला सांगू बायको फार फार तर पाठीवर नाहात फिरू शकते आई डोक्यावर ना याच्या पलीकडे काहीही कोणी करू शकत नाही त्याच माणसाला ते सगळं सहन करायचं असतं दोन चांगल्या शब्दांपलीकडे कोणी काहीही करू शकत नाही त्या वेळेला फक्त एकच विचार करा हे मी कोणाला तरी अशा यातनात दिलेल्या आहेत त्या भोगून संपूया सगळा हा हिशोब जमा खर्चाचा नील येऊ देच्या आईला पुन्हा लफडू नको ते अशा वेळेला हात जोडून फक्त मी कोणाला असं केलं असेल त्यांची मी क्षमा मागतो आणि मी भोगतो सगळं भोगून संपूया सगळं आणि हे सगळं अशा पद्धतीने विचार करायला लागल्यावर त्या कॅन्सर नावाच्या पाहुण्याच्या लक्षात आलं हे बेन काही येणार नाही मग ते निघून गेलं आणि पूर्ववत पुन्हा पंचवीस किलो वाढवलं वजन पुन्हा नॉर्मल झालो पुन्हा धूम धडक्यात दिवसाला सतरा अठरा तास काम महिन्यातले पंधरा दिवस विचित्र गावागावातून व्याख्यान प्रवास सगळं परत लाईनीवर गाडी आली पण त्या एका वर्षाने इतकं समृद्ध केलं की के एक पुस्तक लिहून झालं आणि एक बाजीराव पेशवा नावाचं एक नवीन व्याख्यान तयार झालं <laughs> म्हणजे निनाद बेडेकर गेल्यानंतर बाजीरावांवर बोलणारा माणूस नाही कोण पर आता बाजीरावांवर बोलायचं तर काय ते जातीचं एक चिक काहीतरी भीतीच आहे म्हणजे सगळ्यांकडे मग आपण सुरू करू केवढं वाचायला मिळालं किती लोकांची आत्मचरित्र वाचून काढली काय काय माणसं लढलीत काय काय पद्धतीने लढायला लढलेत काय सुंदर पुस्तक साहित्याचा डोंगर आहे आपल्याकडे किती गाणी ऐकली किती सिनेमे बघितले केवढं फिरलो मस्त असं ते बांधायचं टोपी घालायचे सगळे केस गेलेले होते कोणीच मला ओळखायचं नाही छान छान नाटकं बघून जाऊन बसायचो बघायचो काही कोणाला पत्ता लागायचा नाही कधी कधी वाटतं ना आत्ता आम्हाला आत्ताच्या याच्यात की ओळखलं नाही तर बरं होईल रे कोणी फोटो काढणार नाही हे त्यावेळेला आता ओळखा मला असं वाटलं तरी ओळखत नव्हतं कोण मग तोही अनुभव घेऊन झाला कॅन्सरची लढाई अशा पद्धतीने लढायची असते गाय फार महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये गाईचं दूध गाईचं तूप जेवढं खाल काही चरबी बिबी वाढत नाही आपल्या आहारामध्ये गाय अत्यंत उपयुक्त आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे आठवड्यातनं एकदा आम्ही पूर्वी लहानपणी आमचे आजोबा होते ते जबरदस्ती दर शनिवारी रविवारी सुट्टी म्हणून दर शनिवारी सगळ्या पोरांना एरंडल प्यायला पाहिजे माहित असेल कोणा कोणाच्या घरामध्ये का दुसऱ्या दिवशी दोन चारदा जाऊन आलं की आठवड्याभर सगळं साफ असे काही 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 गोष्टी होत्या कानामध्ये दोन्ही तेल घालायचं शनिवारी एकदा इकडे घालून बसायचं एकदा इकडे घालून बसायचं डोक्यावर बरबटून ठेवायचं तेल शनिवारी हे सगळं शनिवारीच काय ते अटॅक व्हायचे सगळ्या गोष्टींचा कधी कधी ते त्रिफळा चूर्ण द्यायचे सगळं एकदा संपलं पण रविवारचा दिवस सगळं शरीरातली घाण बाहेर काढण्याचा दिवस सकाळी जातात तीन तीन चार चार वेळा परत पुढचा आठवडा मस्त खायला प्यायला रिकाम झालेलं पोट तर असे रोग आपल्याला रिकाम करतात खूप छान आठवलं रिकामे पणावरनं आठवलं म्हणून बोल कंटाळला नाहीत ना नाही संपवणार आता झाले सातवीस कुठं थांबावं मला कळतं रिकामपणावरने खूप छान आठवलं इतकं वाचत असतो ते काहीतरी शेअर करावं असं वाटतं सांगावं असं वाटतं रिकाम झालं की आयुष्य कसं सुंदर होतं याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे बासरी सगळ्या वाद्य बसली होती बासरीला बाकीच्या वाद्यांनी विचारलं की तू नशिबवान आहेस ग साक्षात भगवंतानी मुखाला तोंडाला लावलं तुला आम्हाला डमरू ढोल ताशे सनई चौगडे हे कुठल्याही परमेश्वराने याला तोंडाला नाही लावलं साक्षात भगवंतानी श्रीकृष्णानी तुला उठाला लावलं ग काय नशीबवा नाही तू काय तुझा अनुभव काय म्हणाली बासरी त्यांनी उठायला लावलं ला, एक पहिली फुंकर मारली पहिलं काय झालं माहितीये मी रिकामी झाले माझे षड रिपू निघून गेले बघा सात स्वर आहेत पण बासरीला सात भोक आहेत स्वर सात आहेत बाकी सगळ्या वाद्यांना सात स्वर आहेत बासरीला सात भोक नाही आहेत सहा आहेत षड रिपू निघून गेले आता मी बोलतच नाही आता तो ठरवेल तेच माझ्या बाहेर पडत काय बात यार हे रिकाम होणं किती गरजेचं आहे हे रिकाम व्हायला ही संकट शिकवतात मानसिक आघात आर्थिक नंतर शारीरिक रोग राई हे सगळे आपल्याला शिकवतात त्याच्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन ठेवा थँक्यू म्हणा काही संकट आले की पहिलं थँक्यू याच हे आता हे आलेलं आहे बरं का आपल्याकडे आता काय करायचं आपण एखादं पाहुणा आलं म्हणतो ह्यांच्यासाठी काहीतरी करूया आपण छान जेवायला तसं एखादं संकट आलं की असंच मिटिंग करा घरातली हे आपल्याकडे आता एका एका माणसाला ना असा रोग झाला आपण काय करूया आता कसं काय मस्त लढूया कसं एकत्र अशी पाहिजे मॅन्टे मेंटॅलिटी अशी पाहिजे पॉझिटिव्हिटी आणि असे जेव्हा उभे राहतात तुम्ही रिकामे होता तेव्हा पृथ्वी आपते जे वायू जल तुम्हाला मोठं करायला आणि जगवण्यासाठी धडपडता आता असे कित्येक दाणे गाडले गेलेले परत उगवलेले नाहीत ते मेले जे रिकामे होत नाही ते मरतात जे रिकामे होतात एक्सेप्ट करायला तयार होतात आता जे रिकाम झालं की एक्सेप्टन्सना जे येईल ते आता ऍक्सेप्ट करायचे भरायचे परत कोठार कॅन्सरकडे असं बघावं मग हा रोग अत्यंत सर्दी पडशासारखा वाटायला लागेल तुम्हाला इतकं फालतू तु आहे आज या विषयावर बोलायला समवेदना संवेदना आणि समवेदना, समवेदना। परक आहे ना ज्यांच्या ज्यांच्या संवेदना सारख्या आहेत ते सगळे एकत्र आले की त्या सगळ्यांची एक समवेदना होते अशी ही संस्था